दरवर्षी सीबीआय मला विविध व्याख्यान मला आयोजित
विद्यार्थ्यांमध्ये सायन्स जागरूकता निर्माण व्हावी किंवा सी व्ही रमण यांचं कार्य काय आहे हे विद्यार्थ्यांना माहिती असावं. कारण आपण भारतीय वैज्ञानिकांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास चालू आहे. ते आपण उद्देश लक्षात ठेवून विद्यापीठांना ही व्याख्यान माला चालू केलेली आहे. दरवर्षी या व्याख्यानमालेचं विविध महाविद्यालयांमध्ये आयोजन केलं जातं. त्याच पद्धतीने आपण आपल्या महाविद्यालयामध्ये देखील सी व्ही रमण व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या व्याख्यानमालेसाठी आपल्याला दोन जसं वैज्ञानिक म्हणते प्रोफेसर ताके सर डॉक्टर संदीप देशमुख सर हे दोन्ही म्हणजे आपल्या विद्यापीठाच्या अंतर्गत जे काही महाविद्यालय आहे त्या दोन महाविद्यालयामध्ये ख्यातनामाशे व्याख्याते आपल्या ठिकाणी आपण निमंत्रित केलेले आहे. त्याचा उद्देश काय की समजा दोघांच्या टॉपिक म्हणून सायन्स Now I hand over this guide to the Dr. Nandan.
Thank you.
स्थले स्मरण रमन लेक्चर सीरीज एंड गोइंग टू स्पीक ऑन द वर्क ऑफ द यूनिवर्स ओके सो द रिस्पेक्टेड डिग्निटरीज ऑन द डायस स्पेशली द प्रिंसिपल ऑफ अवर कॉलेज जाधव सर वाइस प्रिंसिपल एंड आईपीएससी कोऑर्डिनेटर एंड माय फ्रेंड महेश कुमार माने सर संदीप बंसोड़ सर ऑल द टीचिंग स्टाफ एंड माय डियर फ्रेंड्स I'm here to speak on the work of the universe. Everybody is interested in the universe. What kind of activities are there in the universe? Okay. So it is a completely 1 hour lecture, and I'm sure that you are not getting bored. Okay. And for that purpose, I can speak in English, but I will use the Marathi because Marathi is somewhat impactful. तुमच्या जवळ असेल हृदयाच्या त्याच्यामुळे तिथे मराठी आपण वापरतो पण याचा अर्थ असं नाही प्रत्येकांना इंग्लिश बोलता येत नाही दॅट्स व्हाय आय स्टार्टेड इन द इंग्लिश अँड आय विल एंड इन द मराठी ओके सो बर्थ ऑफ द युनिवर्स सगळ्यांना माहिती आहे की आपण आकाशाकडे बघणं हल्ली विसरलेलो आहोत पूर्वी काय व्हायचं की आम्ही मामाच्या गावाला जायचो आणि जागा नसते म्हणून पत्रावर झोपायचो काही जणांना अनुभव असेल पण जुन्या लोकांना 100% आणि डिस्टर्ब करायला व्हॉट्सअप नव्हतं आणि मामाच्या मुली तर डिस्टर्ब करायचं नाही बरं दॅट्स वाय आय यूज टू सी द युनिवर्स दॅट इज द स्टार्स मग काय करायचं तर ताऱ्यांना बघायचो आम्ही म्हणजे हे जे लुकलुकणारे तारे असतात त्यांच्याकडे आम्ही लक्ष द्यायचो आणि तारे बघताना एक वेगळा आनंद जो आहे तो तुम्हाला मिळेल 100% तुम्ही याच्यावर थोडंसं ट्राय करायला हरकत नाही संध्याकाळी निवांतपणे आता लेक्चर झाला तर तुम्ही 100% ऐकणार आहे तुम्ही बघणार आहे तारे मला याची गॅरंटी आहे मी तुम्हाला काही ॲप सांगेन जेणेकरून त्या ॲपच्याद्वारे तुम्ही कुठल्या ग्रहाची पोझिशन ही कुठं आहे कुठला तारा कुठं आहे कुठली राशी कुठं आहे या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला या व्याख्यानाच्याद्वारे समजते बट लेट मी फर्स्ट ही व्याख्यानमाला जी आहे ती रमन लेक्चर सिरीज आहे दॅट्स वाय आय विल स्पीक समथिंग अबाउट द रमन बिकॉज दिस सिरीज इज लेक्चर सिरीज अँड इट इज रमन लेक्चर सिरीज सर सी व्ही रमन यांचा जन्म जो आहे तो 7 नोव्हेंबर 1888 रोजी की ना आता केरळचा भाग आहे त्या भागामध्ये झालेला आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आशियामधलं पहिलं नोबेल प्राईज सायन्समधलं सर सी व्ही रमन यांना मिळालं हा शोध जो आहे त्याला आम्ही रमन इफेक्ट असं म्हणतो फिजिक्समध्ये अतिशय सोपा असा तो इफेक्ट आहे एखाद्या लिक्विडमधून जर लाईट पास केला तर काही लाईट ॲब्सॉर्ब होतो त्या प्रॉपर्टीनुसार मटेरियलच्या आणि काही लाईट जो आहे त्याच्यामध्ये ॲड होतो ओके ते ट्रान्झिशन वगैरे असतात त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये डिटेल जाऊ नये स्ट्रोक्स लाईन्स अँड अँटी स्ट्रोक लाईन दिस इज द ओनली रमन इफेक्ट सो इफ यू पास वन सिंगल लाईट देन यू विल गेट द 3 लाईट वन इज ओरिजिनल लाईट Another is your light of less frequency and another is your light of maximum frequency. So you will get the original line, stroke line and anti-stroke line. Okay. So if you pass the light of one frequency, you will get the light of 3 frequencies. That is what the simply Raman effect. And Raman chan Akasha cha kai sambandh hai? Why I have chosen this topic? Because Akasha cha ranga nila ka. Okay. And it is due to the scattering. And it is discovered by the Sir C.V. Raman. That's why I have chosen this topic, that is birth of the universe. कारण आपल्याला आकाशाचा रंग निळा का माझा काळा का आहे मी फिजिक्सद्वारे सांगू शकतो तुम्हाला माझा हे बघा बॉटनीची मुलं काय म्हणतात किंवा बॉटनीच्या मॅडम काय म्हणतात आमच्याकडे झाडं आहे क्लोरोफिल असल्यामुळं झाडाच्या पानाचा रंग हिरवा आहे पण माझा रंग काळा काय ते कधी सांगत नाही है ना फिजिक्समध्ये त्याला उत्तर आहे की रिफ्लेक्शन ज्याला म्हणतो आपण तुम्ही कधी गेलं का असं लाईट काढलं का अंधारामध्ये फोटो काढला की नाही सगळ्यांना उजेड लागतोच मोठे मोठे फोकस लावतो सो द रिझन इज दॅट रिफ्लेक्शन इज द रिझन ओके व्हाय युअर कलर इज स्मार्ट व्हाय युअर कलर इज समवॉट फेअर व्हाय युअर कलर इज युअर ब्लॅक ओके सो नाव आय विल स्टार्ट द बल्ब ऑफ द युनिवर्स सर नेक्स्ट प्लीज खाली
As in my introduction, sir, I have told that I have completed my PhD in astronomy and astrophysics. Here branch is science, astronomy. Here grah tare je tumhala distat, surya ahe, ka galaxies ahe. Te galaxy madhe maji PhD je ti zalile, to 20 galaxy mi ghetle hote tyachyasathi. Galaxy kiti ahe tumhala ata lakshat yeil. तर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रॉलॉजी हे दोन वेगळे विषय आहेत. ते तर तुम्ही म्हणाल की सर तुम्ही आले तर आता माझं भविष्य सांगून जा, तर ते ॲस्ट्रॉलॉजीचा विषय आहे. दिस इज युअर ॲस्ट्रॉलॉजी. दोन भाग प्रकट केले मी, ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रॉलॉजी. सो व्हॉट इज ॲस्ट्रॉनॉमी? इज द स्टडी ऑफ द सेलेस्टियल ऑब्जेक्ट इन द स्पेस अँड द युनिव्हर्स ॲज अ होल. दॅट इज द ॲस्ट्रॉनॉमी. म्हणजे मी जो अभ्यास केला तो ग्रह तारेचा केलेला आहे. आणि ॲस्ट्रॉलॉजी इज द स्टडी ऑफ मुवमेंट अँड पोझिशन ऑफ सेलेस्टियल ऑब्जेक्ट्स and the supposed influence on the lives of the human beings. tumcha kundali madhe jo mangal ani shani asto ti ikade sangitla jata apan shani ha jagyavar ahe evadu sangto. okay, shani kunacha hi kundali madhe yet nahi ani tumhi yacha nantar 100% ghari gelantar manal ki kundali mhanle kay nasate mi dakvana sudha nahi kundali. tar kundali he je ahe ki nahi phar mhanje vichitra ahe. tumhi lakshat yeil tumche ki te nirarthak goshti ahe. tumhala kahis tacha upayog hot nahi आणि तुमच्या कुठल्याही ग्रहाचा तुमच्यावर परिणाम होत नाही. लेक्चर ऐकल्यानंतर 100% तुम्ही कराल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. नेक्स्ट आउटलाईन ऑफ माय लेक्चर, हिस्ट्री ऑफ द ॲस्ट्रॉनॉमी, प्लॅनेट्स, सोलार सिस्टीम अँड सुपरस्टिशन, ज्याला आपण अंधश्रद्धा जे म्हणतो का नाही, दॅट इज द सुपरस्टिशन. लाईफ ऑन द अदर प्लॅनेट, आपल्या पृथ्वीवर माणसं जास्त झाली, जगाची लोकसंख्या जी आहे ती प्रचंड वेगाने वाढत आहे, आणि तुम्ही जे नवीन आपण जाणार आहे 100%. ॲज आय एम फ्रॉम द ॲस्ट्रॉनॉमी वी हॅव टू वॅनिश. आपण स्वतःच संपणार आहोत. सो डेथ ऑफ द सन, डेथ ऑफ द सन झालं की माहिती तुम्हाला की सकाळी जर सूर्यप्रकाश नाही पडला थंडीच्या दिवसात तर आपलं काय होतं. सो डेथ ऑफ द सन, गॅलॅक्सीज इन द युनिव्हर्स. ओके, व्हॉट काइंड ऑफ गॅलॅक्सीज इज दॅट? आपली गॅलॅक्सी कुठली आहे? इट इज अ मिल्की वे, याला आपण आकाश गंगा असं म्हणतो. दॅट इज अवर मिल्की वे. देन ग्रॅव्हिटी वेव्स, करंट रिसर्च, the instruments used in the astronomy and astrophysics. next, history of the astronomy. astronomy la suruvat kutun zalile. aristotle manje tatvajnata jala mun apan jala political science ani lok prashasan yacha madhe demand ahe, history madhe ahe. aristotle jo aeto 384 bc to 322 bc. okay, before christ manje aapla je suru zala ata 2000 त्याच्याही अगोदर 300 वर्ष साधारणतः अरिस्टॉटलला असं सांगितलं होतं की द अर्थ इज ॲट द सेंटर अँड ऑल द प्लॅनेट्स अँड द सन इट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. आताची परिस्थिती काय? ओरिजिनली द सन इज ॲट द सेंटर अँड ऑल द प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन. पण अरिस्टॉटल काय म्हणायचा की आपण एका ठिकाणी आहोत, आपण एका ठिकाणी जाऊ ना, आपण फिरत नाही आहे आणि सगळं फिरतं आपल्याला असं वाटतं. बट द रियालिटी इज दॅट द सन इज ॲट द सेंटर and all the planets are revolving around the sun. next, then Ptolemy. okay, it is again he told the same, that is the earth is at the center and all the planets these are revolving around the your planet, that is your earth. next, then Copernicus is the first who told that the sun is at the center and all the planets are revolving around the sun. okay, that is what the true story. okay, and this is known as the heliocentric model. this model is known as the heliocentric model. latter one, last one, it is the geocentric, means if the earth is at the center and all the planets are revolving, that theory is known as the, that model is known as the geocentric model. but what is the true? true is that the sun is at the center and all the eight planets are revolving around the your sun. that is the geocentric model. next, this is the Tycho Brahe. he is the supervisor of the Kepler.
केपलर इट इज नोन टू यू दैट इज इलेप्टिकल एवरी प्लैनेट रिवॉल्व्स अराउंड द सन इन एन इलेप्टिकल ऑर्बिट ओके सो दैट इज द थ्री लॉज ऑफ दैट इज केपलर केपलर चा गुरु आहे टाइको ब्रह्मा ओके एंड ही आल्सो टोल्ड दैट द सेम थ्योरी द सन इज एट द सेंटर ऑल द प्लैनेट्स आर रिवॉल्विंग अराउंड द अर्थ बट दे आर नॉट इन सर्कुलर मैनर इट मूव्स इन इलेप्टिकल ओके इलेप्टिकल path is there, that is the Tycho Brahe. Next, this is the Kepler. Kepler it is known to you, the sun is at its foci, planets are revolving around the sun in an elliptical orbit. Next, this is the correct heliocentric model. Ataji apan kay bagto, that is the heliocentric model and it is true one and this is the truth, okay, universal truth. Next, now Galileo Galilei is the first फोकस्ड द टेलिस्कोप इन द स्काय त्यापूर्वी सुद्धा आपल्याकडे राजे महाराजे जे आहेत तुम्ही जुन्या चित्रपटामध्ये बघताय बाहुबली नावाचा चित्रपट बघितला तर सगळे त्याच्यामध्ये तो बल्लाळ देव जो आहे तो अशा दोन लेन्स टाकतो मोठ्या मोठ्या त्याच्यामधून बघतो त्याच्या मुलाचं ते मुंडकं जे आहे ते त्याच्यामध्ये दिसतं बघा यू हॅव सीन दॅट कन्सेप्ट सो इट इज द ट्रू दॅट वी आर युझिंग दॅट टेलिस्कोप बट फॉर अदर पर्पजेस टू सी द एनिमीज अँड द अदर थिंग्स But the Galileo Galilei was the first to focus the telescope on the in the sky. Okay, so he is the father of the modern astronomy because he used the telescope in the sky. Next, and this man is known to you. Everybody, it is known to you as a Newton. Okay, हाँ नसला आता था हमारे प्रत्येक वगैरह पगार उस भेटले नसते क्या नहीं? The reality is that Newton was उस गड़ा चालवतोय मी जे चालतोय बोलतोय आपण जे हॉलमध्ये बसलो दॅट इज ओनली इट इज ड्यू टू द न्यूटन आहे की नाही ग्रॅव्हिटी आहे म्हणून मी चालू शकतो आणि या सर्वांचा शोध जो आहे तो न्यूटनला लावला आहे अँड कलर जे सात जे म्हणतो आपण दॅट इज ऑल्सो न्यूटन इज द नेक्स्ट हाऊ युअर प्लॅनेटरी सिस्टीम लुक्स लाईक आपली जी प्लॅनेटरी सिस्टीम आहे सूर्य कसा दिसतो नाही आपला सो सन आणि एक्झॅक्टली द सेम कलर्स हे सगळे जे कलर आहेत तुम्हाला जे दिसतात सेम कलरमध्ये आपली जी प्लॅनेटरी सिस्टीम आहे सूर्यमाला ज्याला म्हणू आपण बघा किती रंग किती छान दिसतात बघा सेंटरला पिवळा रंग आहे सूर्याचा बाजूला आपली वसुंधरा जी ग्रीन तिथे या कलरमध्ये दिसते तुम्हाला खाली तिकडे शनी दिसतो प्रकोप इकडे खाली ज्युपिटर आहे डेंजरस मंगळ थोडासा पलीकडे लालसर दिसतो ते तिकडे मंगळ आहे सो ब्युटिफुल कलर्स आर देअर इन द युनिवर्स आपल्या नेकेड आईने जरी ते दिसत नसतील अगदी छान रंगाची दुनिया ज्याला म्हणू आपण त्या प्रकारचे त्या ठिकाणी तुम्हाला प्लॅनेट जे आहे तुम्हाला मिळतील नेक्स्ट व्हॉट इज द रिलेटिव्ह साईज ऑफ द प्लॅनेट्स ऑफ द सोलार सिस्टम किती मोठा आहे तुमचा पृथ्वी तुम्हाला लक्षात येईल की इफ यू सी द अर्थ अर्थ इज ओनली दिस मच दिस इज द अर्थ आपण जे गोड्या करतो ना गोट्या ही एवढीच आहे गोटे दिस इज युअर अर्थ अँड युअर ज्युपिटर इज 1300 times more than larger than your earth apla jo grah hai ki chhota sa gola to amir khan manta asto chote se bole ki chote se log so same is here only small body okay it is like this and it is 1300 times bigger 1300 times motha ha tumcha shani kitna ajun tisne tumhala tachi ring jar pakadli apan to ajun motha hai adikade uranus neptune So here, Mercury, Venus, Earth, Mars, Jupiter, Saturn, Uranus, and Neptune. Next, and this is the relative size. See, this is Mercury, Venus, Earth, Mars, like this. And you can remember this by remembering one word. My very educated mother just showed us Neptune. Okay. So if you remember this sentence, then you can sequentially remember all the planets. Next, sir. Here. See, my very educated mother just showed us Neptune, my for Mercury, P for Venus, educated Earth, E for Earth, M for Mars, C for Jupiter, S for Saturn, and U for Uranus, and there is a Neptune. Next. I hope that you are, the certain students are from the physics. Kai achate vidyarthi je physics ya astil ashi ki yani mera apeksha vyakt karto. Physics ar tumhala asel tumhala sarvanna mahit aahe ki W is equal to mc hai formula okay weight is nothing but mass into acceleration due to gravity so if your weight is 60 suppose
25 kilogram. Next, then see, it is the mercury. आता याचे काही तुम्हाला माहित आहे की पृथ्वी जी आहे ती 24 तासामध्ये स्वतःभोवती फिरतं. दॅट इज व्हॉट कॉल्ड द रोटेशन, है ना. 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस आपण ज्याला म्हणूया 24 तासामध्ये फिरतं. तसं तुम्ही मर्क्युरीचं जर बघितलं म्हणजे बुध रिव्हॉल्युशन जे आहे ते 87.97 म्हणजे आपल्याला 365 दिवस लागतात सूर्याभोवती फिरायला. बुधला किती लागतात? 87 दिवस लागतात. म्हणजे फास्ट फिरतो आहे 87 दिवसाचं वर्ष. बुधवर किती दिवसाचं वर्ष असते? 87 दिवसाचं वर्ष असतं. आणि रोटेशन पिरियड मात्र किती आहे? 58 डेज. आपला किती आहे? 1 डे. आपला रोटेशन पिरियड किती आहे? 1 डे. 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस. मग किती दिवसाची रात्र असेल इथं? 29 दिवसाची रात्र आणि 29 दिवसाचा दिवस. ते पूर्वज म्हणायचे सर मानेसर आमचे की राक्षसाच्या काळामध्ये किंवा कुंभकर्ण जो आहे 3 महिने झोपायचा, 3 महिने उठला का युद्ध करायचा. सो इट मे बी ट्रू ऑन द अदर प्लॅनेट, इट इज नॉट ऑन द अर्थ. सो ऑल दे आर मिथिक्स, त्याला आपण एक कहाण्या जे म्हणू आपण तेच आहेत. कारण ती दुसऱ्या ग्रहावर आहे का येईल तुमच्या लक्षात की कुंभकर्ण नेमका कुठल्या याच्यामधला असू शकतो. लाईक दिस व्हेनस, सी हियर, दिस इज द स्टार लाईक स्ट्रक्चर, दॅट इज युअर प्लॅनेट. हा प्लॅनेट आहे पण तुम्हाला स्टारसारखा दिसतो, अतिशय चमकतो. सकाळी सकाळी जर तुम्ही उठत असाल 6 आत तर चंद्राच्या जवळ, चंद्र जो आहे त्याच्या जवळ एक चांदणी असते बघा, आणि त्याच्यावर एक गाणं आहे फार छान, उगवली शुक्राची चांदणी, है ना. हे गाणं सगळ्यांनी ऐकलं असेल, है ना, उगवली शुक्राची चांदणी. तो शुक्र असतो आणि चमकतो कशामुळे, तर त्याच्यावरचे जे मेटल्स आहेत, त्याच्यावरचे जे मटेरियल आहे ते रिफ्लेक्ट करतं आणि त्याच्यामुळे तो चकाकणारा सर्वात शायनिंग प्लॅनेट ज्याला म्हणूया. सो दॅट इज व्हॉट द शायनिंग प्लॅनेट, दॅट इज युअर व्हेनस, शुक्र. नेक्स्ट, नाउ सी हियर मर्क्युरी. ओके, दिस इज मर्क्युरी, दिस इज व्हेनस. नाउ इफ यू सी द लेंथ ऑफ द डे, इट इज 243 अर्थ डेज ऑन द व्हेनस. व्हेनसवर 243 दिवसाचा एक दिवस आहे. आपल्या अर्थचे 243 दिवस म्हणजे एक दिवस व्हेनसवरचा. शुक्रावर एक दिवस हा किती दिवसाचा असतो? 243 दिवसाचा असतो. म्हणजे रात्र किती झाली? 121 दिवसाची रात्र आणि 121 दिवसाचा दिवस. कुंभकर्ण 100% शुक्रावर असेल, 3 महिने झोपतो आणि 3 महिने काम करतो. दॅट इज व्हॉट हॅपन ओनली इन द ऑन द व्हेनस. ओके, नाव लेंथ ऑफ द डे जर तुम्ही बघितले, अर्थ 24 आवर, मार्स 24 आवर. व्हाय वी आर गोईंग टुवर्ड्स द मार्स? मार्सवर आपण का जायचं म्हणतो? 25 तासाचा दिवस आहे मार्स, आपल्याला सुटेबल आहे. 3 महिने झोपू शकत नाही आपण, हे ना, 12 तास काम करू शकतो आणि 12 तास पुन्हा रेस्ट. तर मंगळावर आपल्याला 25 तासाचा दिवस आहे, म्हणजे 12.5 तासाची रात्र मार्स. दॅट्स वाय वी आर. ज्युपिटर एवढा मोठा ग्रह आहे परंतु त्याचा दिवस 5 तासामध्ये फिरतो स्वतःभोवती, 10 तासामध्ये फिरतो, म्हणजे 5 तासाची रात्र आणि 5 तासाचा दिवस. 11 तास युरेनस, 16 तास
Neptune somewhat 16, 17 hours, it is like this. So this is the length of the day on the all the planets. Next. Sir, next day. And this is, आता जे तुम्ही जे बघितले का नाही ते काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता आपल्याला जास्त, आहे का नाही. दिस इज व्हॉट द ग्रीनिश, सगळ्यात सुंदर ज्याला आपण वसुंधरा असं म्हणत असतो. स्ट्रक्चर बघितलं की प्रसन्न होतं माणसाचं की नाही काहीतरी ग्रीनरी दिसतंय, ब्ल्यूश कलर दिसतो, समुद्र दिसतं आणि आपला प्लॅनेट खरंच सुंदर आहे. तुम्हाला लक्षात येईल आता हे सगळं बघितल्यानंतर की आपला प्लॅनेट हा सर्वात सुंदर आहे. द प्लॅनेट इज व्हेरी ब्युटिफुल. नेक्स्ट. अँड दिस इज द मून, खरबड ओबड दबड जो आहे, सो दॅट इज द मून ज्याच्यावर आपण इंटरेस्टेड होतो. आणि मागे चांद्रयानचं लँडिंग, आय होप दॅट यू हॅव सीन दॅट लँडिंग इन द चांद्र, लँडिंग ऑफ चांद्रयान. दीज आर कॉल्ड एज द क्रिएटर्स, ओके, केपलर क्रिएटर वगैरे त्याला नावं दिली आहेत वेगळे वेगळे. आणि हा खड्डा किती असावा बरं, 40 किलोमीटर, 30 किलोमीटरचे हे खड्डे आहेत, हे जो दिसतो ना स्पॉट, 30 किलोमीटर, 40 किलोमीटर्स लाईक दिस, त्याच्या डायमीटर ह्या आहेत. आम्हाला एम एस सीला डायमीटर ऑफ द क्रिएटर ऑन द मून. दिस इज द सर्फेस ऑफ द मून, ऑल हॅव सीन दॅट. चांद्रयान लँडिंगमुळं सगळ्यांनी बघितलं, आता बाकीच्यांना काही सांगायची गरज नाही की तो सर्फेस त्याचा कसा आहे. नेक्स्ट. व्हॉट आर द फॅक्ट्स ऑफ द मून, फक्त चंद्र हा तुमच्यापासून 384,000 किलोमीटर आहे, जास्त नाही आहे ना. म्हणजे माने सर तुमची गाडी मला वाटते 1.5 लाख गेली असेल, त्याच्यापेक्षा जास्त गेली. म्हणजे आपण जर गाडीचा विचार केला की आपण फिरतोय, माने सरांची गाडी 100% ते छत्रपती संभाजीनगरला सारखं जात असतात दिवस असल्यामुळं, त्यामुळे त्यांची गाडी 1 लाखाच्या वर गेली असेल आणि काही दिवसानंतर ते 2-3 लाख सहज होईल. 385,000. मी 100% सांगतो तुम्हाला की मी जरी नाही म्हणलं तर माझा नातू जो आहे तो 100% चंद्रावर जाणार आहे ना. नाऊ अ डे ट्रीप आर अरेंज्ड इन फ्युचर, ट्रीप आर अरेंज्ड. जसं आपण म्हणतो की नाही पुण्याला जायचं, त्यासारखं होईल. टाटा अंबानी बिर्ला हे लोक काय करतील, एक यान तयार करतील, त्याच्यामधून चंद्राची ट्रीप ऑर्गनाईज करतील, जातील मस्त 2 दिवस थांबायचं आणि इकडे यायचं. हे तुम्हाला वाटेल की बा सर काहीतरी वेगळं सांगतंय, बट इट इज द रियालिटी. कारण ज्या पद्धतीने आपण चाललोय, तुम्ही बघितलं असाल की प्राईम मिनिस्टरने काय काय या कार्यक्रमातून बघितलं, ते सारखं मिशन घेत आहेत. एक चांद्रयान झालं की लगेच त्यांनी दुसरी घोषणा केली, तिसरी माणूस कधी जाणार डिक्लेअर केलं आहे. म्हणजे पटापट चाललंय जे काही चाललं ते. आणि माझ्या नात्याला चांगलं 100 वर्ष वेळ असेल समजा, सो दॅट ही मे गो इन द फ्युचर. सो इट इज ओनली द माइल्स इज 2,50,000, मीन्स 383,000 लाईक दिस. नेक्स्ट. वजन तुम्हाला सांगितलं मी 10 किलो भरतं तुमचं. इफेक्ट्स ऑफ ओनली लिटिल ग्रॅव्हिटी नो वॉटर. बघा आपली जी 9.8 ग्रॅव्हिटी आहे, द ग्रॅव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट टू सर्व्हाइव्ह ऑन द अर्थ. मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की हवा आणि पाणी ह्या माणसाच्या जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत. आपल्याला असं शिकवलं जातं बॉटनीमध्ये की हवा नसलं तर माणूस जगत नाही. परंतु द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फ्रॉम द फिजिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू इज दॅट इफ यू हॅव टू सर्वाइव्ह ऑन द अर्थ देन ग्रॅव्हिटी इज द फास्ट. पहिले काय लागेल तुम्हाला, गुरुत्वाकर्षण शक्ती, तीच नाही तर तुम्हाला पकडून कोण ठेवणार आहे. आणि चंद्रावर तेच झालं आहे की हवा पकडूनच ठेवू शकत नाही, इतकी कमी ग्रॅव्हिटी आहे. चंद्राची ग्रॅव्हिटी जी आहे ती अतिशय कमी आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती अतिशय कमी आहे. इट कांट होल्ड द नो वॉटर, नो ॲटमॉस्फिअर, नो एअर. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जर एअर जर नसेल तर आय कांट स्पीक. किती जरी इथं ओरडलो तुम्हाला ऐकू येणार आहे का, जर एअर जर अब्सेंट असेल तर. व्हॉट एव्हर द कम्युनिकेशन इन बिटवीन अस, इट इज ड्यू टू द एअर. आपण जे बोलतोय त्या वेव्ज कुठल्या आहेत सांगता येईल का, कुठल्या असतात, ट्रान्सवर्स असतात का लॉन्जिट्युडनल, कुठल्या वेव्ज असतात. आय एम एक्सपेक्टेड फ्रॉम द फिजिक्स स्टुडंट, द वेव्ज आर लॉन्जिट्युडनल वेव्ज, कॉम्प्रेशन अँड द रेअर फॅक्शन इज देअर अँड दॅट्स वाय वी कॅन स्पीक. नेक्स्ट. सर नेक्स्ट डे. नाऊ टेम्परेचर ऑफ द मून, टेम्परेचर ऑफ द मून इज व्हेरी डिफरंट ॲट नाईट. ॲट डे ब्राईट साईड इट इज 200 to 300 degrees Celsius. दिवसा टेम्परेचर 200 to 300 degrees Celsius असतं आणि रात्री -270 degrees. आपण 4 degreeला परेशान झालो होतो आता, म्हणजे 10 लाच थंडी वाजत होती आपल्याला, है ना, 2 दिवस लाट आली होती आणि ते 10 पर्यंत टेम्परेचर होतं. -270 degrees ॲट द नाईट. संध्याकाळी किती आहे, -270. मला वाटतं 0 काहीतरी बर्फ व्हायला सुरू होतं 4 पर्यंत आणि -270 म्हणजे त्याच्यामुळं सूट जो आहे
हे लोक जे सूट वेअर करतात का नाही, शोसाठी नसतो तो, ओके, टू अडॉप्ट दॅट टेम्परेचर -270 degrees अँड ॲट डे ड्युरिंग डे 200 to 300 degrees Celsius. ना ड्यू टू द एक्स्ट्रीम कंडिशन्स ऑन द मून धीस काइंड ऑफ सूट यू हॅव टू वेअर. नेक्स्ट, तुम्ही जर चंद्राकडे क्लिअरली किंवा चांगलं जर बघत असाल, रात्री जर चंद्र बघण्याची सवय असेल, कुणाला कविता करण्याची जर सवय असेल, चंद्राला बघतो का आपण हा एक प्रश्न आहे, पण चंद्राला जर बघायचं असेल तर तुम्हाला हाच भाग दिसतो कधी पण, हे एवढेच धब्बे दिसतात बघा या साईडचे, तुम्हाला चंद्राची एक बाजू कुणालाच दिसत नाही. ओनली वन साईड यू कॅन सी, हाफ ऑफ द साईड वी हॅव नेव्हर सीन. आपण ती बघितलेलीच नाही आहे, ओके, आपण ती बघू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की समजा दोन बस चालल्या अशा, या ठिकाणी एक बस इथून एक बस जाते आणि इथून एक बस जातं, तुम्ही इकडले जे लोक आहेत ते इकडल्या लोकांनाच बघू शकता, ओके, आणि दोन्ही कॉन्स्टंट स्पीडनं चालले समजा, असं होऊन असं नाही, असंच चाललो आपण, सेम इज देअर, व्हाय इट इज नॉट सी. नेक्स्ट काय, ही जी आहे सर, या अशा ठिकाणी झालं की थोडासा जो बाउंड्री क्रॉस म्हणूया आपण, है ना, नाईट आणि डे जिथं होतो आपण, है ना, त्या ठिकाणी ते त्यांनी हे केलं होतं की बा वी कॅन सर्वाइव्ह दॅट, त्या ठिकाणी आपण राहू शकतो. म्हणजे दोन ध्रुव ज्याला म्हणूया आपण, है उत्तर आणि दक्षिण ध्रुव असा आहे, त्या ठिकाणी ते झालं रोटेशन. हा आता का आपण बघू शकत नाही, आय विल टेक ऑल द क्वेश्चन्स, हां, म्हणजे मी सगळे घेतो निवांत आपण त्याच्यावर, ते होणारच आहे चर्चा मला माहीत आहे, बिकॉज यू हॅव मोअर क्युरियॉसिटी इन दिस, आपण ते पुन्हा चर्चा करूया. रोटेशन आणि रिव्हॉल्युशनचा टाईम जो आहे तो 27 दिवसाचा आहे, म्हणजे सारखंच आहे, रोटेशन स्वतःभोवती फिरणे, रिव्हॉल्युशन म्हणजे काय, पृथ्वीभोवती फिरणे, हा सेम असल्यामुळं मी तुम्हाला गाडीचं उदाहरण दिलं होतं, या गाडीचा स्पीड आणि या गाडीचा स्पीड दोघांचा कसं आहे तुमचा सेम आहे, आपणही तसेच फिरतो, चंद्रही तसाच फिरतो, सो दॅट वी कांट सी द अदर साईज ऑफ युअर अर्थ, मून. नेक्स्ट, अँड ॲज आय हॅव टोल्ड यू दॅट द ह्युमन बिईंग्स आर इंटरेस्टेड इन द मून, टू गो ऑन द मून, व्हॉट इज द एक्सपेक्टेड एक्सपेंडिचर, मग तिथं खर्च किती आहे, चंद्रावर जर आपण घर घेतलं साधारणतः तर 300 कोटी रुपये तुम्हाला तयार करायला लागेल घर, आणि दरमहा मेंटेनन्स जो आहे तो 2.75 लाख कोटी, म्हणजे साधारणतः 2.75 कोटी ह्या महिन्याचं मेंटेनन्स आहे, आणि घराचा खर्च जो आहे तो सध्या 300 कोटी आहे. व्हाय इट इज सो, तुम्हाला पाणी तयार करायचं आहे, तुम्हाला हवा तयार करायची आहे, ओके, तुम्हाला सगळं जे आहे ते तुम्हाला तयार करायचं आहे तिथं, सो यू हॅव टू यूज द मशिनरीज अँड दॅट्स वाय दिस इज द एक्सपेंडिचर ऑन द मून, इतका खर्च तुम्हाला लागेल. प्राध्यापकाला परवडणारं नाही आहे, तुम्हाला एखाद्याला परवडत असेल तर यू कॅन टेक द होम ऑन द दिस वन. नाव सुपरस्टिशन, आता तुम्हाला सर्वांना लक्षात आलं असेल किंवा मी अजून एकदा सांगतो की हे जे ग्रह आहेत हे सगळे दगडा धोंड्याचे बनलेले आहेत, दे आर नॉट गॉड, हे पहिले क्लिअर करतो. काही जणांना वाटत असेल देव म्हणून ती त्यांची ती ही असावी, श्रद्धा असावी, पण मी ॲज अ सायन्स स्टुडंट, मी स्वतःला स्टुडंट समजतो की आपण हे सगळे देव म्हणू नाही त्याला, कारण ते देव नाहीच आहेत. सगळ्यांना माहीत झालं की चंद्र हा दगडाच आहे, ओके, तिथं लँडिंग करतोय आपण चांद्रयान, आणि तरी पण नेक्स्ट वन सर, हे अंधश्रद्धा जे आहेत आपल्या दिस वन, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही मुलींनी त्या स्पेशली लक्षात ठेवा की त्या चंद्राचा चेहरा बघून काही होणार नाही, है ना, तुम्हाला चेहरा बघायचा असेल तर हजबंडचा बघा, ते काहीतरी फायदा होईल त्याच्यामधून, है ना, तो खुश होईल एक दिवस तरी, टक्कल पडलेला आठलं तरी चालेल, बट यू हॅव टू सी दॅट फेस, है ना, काय तो जरा खुश होईल बाबा, काहीतरी तुम्हाला डिनर जेवायला वगैरे घेऊन जाईल की नाही, ओके, बायकोनं माझी पूजा केली, हा दगडाचा आहे आणि त्याच्याकडे बघून तुमचा काही फारसा उपयोग होणार नाही. तिकडे परत खाली एक दिसतं बघा तुम्हाला की आपण कोजागिरी साजरी करतो, कोजागिरीच्या दिवशी त्याच्या जो मूनचा जो प्रकाश आहे तो खाली पडतो आणि ते दूध पवित्र होतं असं पण म्हणतो. बरं, आता मुळातच काय की चंद्र जो आहे तो पर अवलंबी आहे, म्हणजे त्याची स्वतःची लाईट नाही आहे, सर्वांना माहीत आहे. कसा लाईट येतो त्याच्याकडे, सूर्यप्रकाश त्याच्यावर पडतो, त्याचं रिफ्लेक्शन होतं आणि ते दुधात पडतं. म्हणजे बघा, आपण मेडिएटर वापरायला लागलो, आपण डायरेक्ट सूर्यप्रकाश पाडू ना, सूर्यप्रकाश पाडायचं आणि दूध पवित्र करायचं, आपण ते काय करायला लागलो, चंद्राकडे पाठवायला लागलो, चंद्राहून दुधात पाठवायला लागलो,
दुधातलं जे बघून पुन्हा आपण पितो, म्हणजे जर कुणाला देव म्हणायचं असेल तर दॅट इज द सन, कारण सूर्याशिवाय आपण नाही आहे. सूर्य हा आपला देव म्हणावा लागेल, कारण त्याच्याशिवाय सगळं आपण राहू शकत नाही, उभं राहू शकत नाही, चालू शकत नाही, बोलू शकत नाही, कुठलंच नाही. अँड दॅट्स वाय दीज आर दी सुपरस्टिशन अँड दीज आर दी सम फेजेस ऑफ द मून. अमावस्या, पौर्णिमा ज्याला आपण म्हणूया, हे कसं होतं ते माहीत आहे. आणि त्यामध्ये काही सुद्धा अंधश्रद्धा आहेत की काही लोक अमावस्याला जरा भयकल्यासारखं करतात बघा, हे ना पौर्णिमेला. मला आठवतं की आमच्या गावामध्ये बनसोडे सर एक चकवा नावाचा कन्सेप्ट असायचा, माने सर, आणि तो अंधारी रात्री घेऊन जायचं एखाद्याला गावाकडे, फार मजा असते. आता इकडे एखादा असं आणि तो रात्रभर त्याला फिरवायचा आणि दुसऱ्या दिवशी आणून सोडायचा सकाळी. आणि त्याला जर विचारलं काय झालं बाबा, तो म्हणायचा चकव्यानं नेलं होतं मला आणि पार सोडलं 12-15 किलोमीटरवर आणि दुसऱ्या दिवशी आलं. आता ह्याचं कारण जे आहे मेन, आपण म्हणजे भूत तर नसतं, मी ते मानत नाही, तुम्ही मानत असा भूत नाही. आणि देव जो आहे तो तुम्हाला जे वाटत असेल ते हे करा, ॲक्सेप्ट करा. पण असा कुठला देव नाही आहे की बाबा हा पर्टिक्युलर आहे, तुम्हाला वाटतं चांगलं आत्म्याला शांतता लाभतं दॅट इज व्हॉट द गॉड. ओके, मग भूत नाही आहे तर चकवा कुठून आला? मग चकवा हा जो कन्सेप्ट आहे की तुमची सायकोलॉजी जी आहे दॅट गेट डिस्टर्ब ॲट दॅट नाईट. आता हे प्रकरण हळूहळू पुढे येऊ लागले बघा. सायक्रॅटिक ज्यावेळेस आले, आता डॉक्टर ज्यावेळेस आले तज्ज्ञ, त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की अनेक लोक जे आहेत ते डॉक्टरकडे चालले आणि बरी होऊन येत आहेत. पूर्वी काय असायचे, सायक्रॅटिक नावाचा कन्सेप्ट नव्हता. सायक्रॅटिक्स डॉक्टर ज्याला म्हणतो आपण, मानसोपचार तज्ज्ञ पूर्वी होता का डॉक्टर? नाही आहे. मग कुठल्या तरी महाराजाकडे जाणार, तो काहीतरी वेगळं सांगणार, हे या पद्धतीनं चालायचं. अँड दॅट्स वाय दिस काइंड ऑफ कन्सेप्ट्स आर देअर, ते तसलं काही नसतं. नेक्स्ट वन, सोलार इक्लिप्स म्हणजे सूर्यग्रहण. ओके, सूर्यग्रहणामध्ये चंद्र हा जो आहे तो तुमच्यामध्ये असतो. द मून इज ॲट द सेंटर ऑफ युअर सन अँड द अर्थ, दिस इज कॉल्ड एज द सोलार इक्लिप्स. नेक्स्ट, अँड द लुनार इक्लिप्स मीन्स द अर्थ इज इन बिटवीन युअर सन अँड द मून. नेक्स्ट, दिस इज द सम फेजेस ऑफ द लुनार इक्लिप्स. नेक्स्ट, अर्थ फ्रॉम द मून, आपली पृथ्वी कशी दिसतं आपल्याला, जसा फेजेस दिसतात चंद्राच्या, त्याच पद्धतीनं तुम्ही जर चंद्राहून जर बघितलं तर आपली अर्थ जी आहे ती या प्रकारची दिसते. अर्धी का दिसत नसेल बरं? अर्धी का दिसत नसेल? इट इज नाईट, अर्धी रात्र आहे आणि अर्ध्या भागाकडे काय दिवस आहे. जेवढा दिवस आहे, सूर्यप्रकाश जेवढा पडतो तेवढी आपल्याला दिसेल, बाकीची दिसणार नाही. नेक्स्ट, दिस इज द मार्स मंगळ, जो सगळ्यांना भारी असतो, बऱ्याचशा कुंडलीमध्ये असतो. मंगळ आहे, मुलीचे लग्न होत नाहीत, मुलाचं होणारच नाही कधीच, हा जो प्रकार आहे ना, तर हा मंगळ जो आहे तो जरासा आपल्याला प्रॉब्लेम करत असतो. तर हा मंगळ जो आहे ज्याच्यामध्ये आपण इंटरेस्टेड आहोत, इयर जे आहे तिथं 687 दिवसाचा आहे. म्हणजे आपलं जसं 365 दिवसाचं आहे, तसं 687 दिवसाचं वर्ष असेल. आणि मी दिवस सांगितलं तुम्हाला, 1 दिवस आणि 37 मिनटं म्हणजे 25 तासाचा जवळपास. आणि तुम्हाला मंगळ जर बघायचा असेल तर संध्याकाळी थोडंसं डोक्यावर बघायचं असेल वर, आणि लालसर रंगाचा एक तुम्हाला ग्रह दिसतो, दॅट इज व्हॉट द मंगळ. ओके, मंगळ हा लालसर दिसतो वर, थोडं बघा. आज मी म्हणतो म्हणून नाही, पण संध्याकाळी आज इंटरेस्ट म्हणून थोडंच बघा, घरीच जाऊन किंवा सर म्हणले का डोक्यावर बघा, तर थोडंसं बघा की काही दिसतं का तुम्हाला. सो दॅट इज व्हॉट द मंगळ. नाऊ पृथ्वीपासून तुम्हाला चंद्र ज्याला म्हणून ते सुरू होतात. ओके, सॅटेलाईट ज्याला म्हणू आपण, नॅचरल सॅटेलाईट्स. अर्थ हॅज ओनली वन नॅचरल सॅटेलाईट, दॅट इज युअर मून. दिस मार्स हॅज टू नॅचरल सॅटेलाईट्स, दोन सॅटेलाईट आहे आणि त्यांचे नावं जे आहेत ते डिमोज आणि फोबोज. नावं आपल्यासारखे नाही, चंद्रयान असं काही नाही, चांगलं नाव नाही ते, डिमोज आणि फेबोज. आणि गोल नाही आहेत, हा तुमचा डोक्यातून काढून टाका की सगळं विश्व हे गोल आहे. गोल नाही आहे, ते आपले जसे दगडं दिसतात तुम्हाला खाली, त्या पद्धतीचे डिमोज आणि फेबोज हे दोन्ही चंद्र जे आहेत मंगळाचे या पद्धतीनं आहेत. आता राहिला प्रश्न हा जो होता की आपल्याला मंगळ आपल्यावर काही भारी पडतं का, मंगळ मंगळाचा काही आपल्यावर भारीपण आहे का, की मंगळ आपल्या कुंडलीमध्ये आहे का? तर नाही डेफिनेटली. व्हाय इट इज नो सी, हा मार्स जो आहे मंगळ तो आपल्यापासून किती अंतरावर आहे, 1,00,0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 00,
80 लाख किलोमीटर आहे. किती आहे? 7 कोटी 80 लाख किलोमीटर. चंद्राचा परिणाम पडे ना इथं, आणि हा जो आहे तो 7,80,000 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. आणि तुम्हाला जर त्याचा परिणाम जर पडायचा असेल तर किती वर्ष लागतील त्याचा परिणाम पडायला, आहे का नाही? त्यामुळे त्याचा कुठलाही परिणाम तुमच्या डोक्यावर होत नाही. जर तसा परिणाम वाटला तर सरळ सरळ मानसोपचार तज्ज्ञ त्याच्याकडे जायचं. दुसराच काहीतरी परिणाम झालेला असतो आणि आपण मंगळावर नाव घालत असतो फक्त की मंगळाचा परिणाम झाला आहे. सो फॉरगेट अबाउट दॅट. आता बाकीचं जर तुम्ही बघितलं, सॅटर्न जर बघितला, सॅटर्न एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, ओके नाही, कोटी, दसकोटी, अब्ज, दस अब्ज, ओके, 12 अब्ज, ओके, 12 अब्ज आणि पुढे 77 कोटी, इतका दूर अंतरावर शनी आहे. तो कशाला आपल्या कुंडलीमध्ये येईल? इमॅजिन करा तुम्ही की इथला इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये काही झालं तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याकडे येत नाही, आग लागली तर. आणि हा जो आहे तो 12 अब्ज 77 कोटी इतक्या अंतरावर जर असेल तर इमॅजिन करा की आपल्या गाडीचा स्पीड जो आहे तो समजा 100 गाडीनं जरी पकडला तर डिवाइड बाय 100 जर केलं तर कितीतरी वर्ष तुम्हाला तिथं जायला लागतात. साधारणतः तुम्ही मार्सवर जरी जायचं म्हणलं, आपला हायेस्ट स्पीड जो आहे सध्या, जायला 2 वर्ष लागते आणि यायला 2 वर्ष लागते. जायला 2 वर्ष लागते आणि यायला 2 वर्ष लागतं. आणि तुम्हाला सॅटर्नवर जर जायचं असेल किंवा गुरुवर जर जायचं असेल 12 वर्ष लागतात जायला आणि 12 वर्ष यायला लागतात. म्हणजे तुम्ही यंग असाल तर म्हातारी होऊन याल वापस. कोण जायला तयार आहे? जवान असताना तिकडे जायचं आणि पुन्हा वापस यायचं म्हातारा होऊन? नो वन इज इंटरेस्टेड देअर. नाव कॉलनी ऑन द मार्स. सो कॅन वी सर्वाईव्ह ऑन द मार्स? मार्सवर आपण राहू शकतो का? तर ही एक ॲम्बिशियस अशी एक प्रोजेक्ट होता USA, त्याला आपण अमेरिका म्हणू. अमेरिकानं काय केलं की 2016 असं ठरवलं होतं की 4 माणसं पाठवायचे आणि ती 4 माणसं असे निवडायची होती त्यांना की 1-वे जर्नी, कारण ते गेल्यानंतर वापस येतील का नाही याची गॅरंटी नाही. आणि बघा ना, म्हणजे माहीत होतं सर लोकांना सर्व की 1-वे जर्नी आहे, म्हणजे एकदा गेल्यानंतर वापस येईल का नाही. तरीही 1000 माणसांनी ॲप्लिकेशन केले होते की वी आर इंटरेस्टेड टू गो ऑन द मार्स, जायला 2 वर्ष आणि यायला 2 वर्ष. आणि मग मला वाटलं एवढे लोक कसं काय जीवनाला कंटाळले असतील, काही बायकोला कंटाळले असतील, काही परिवाराला कंटाळले असतील. हजारो जर ॲप्लिकेशन येत असतील, 1-वे जर्नी आहे ना, कारण माणसाचा भरोसा नाही. आपण अननोन विहिरीमध्ये सुद्धा उडी मारत नाही. पवायला जर गेलं ना, मुलांना माहीत आहे की आपण म्हणतो इथं विहिरीचा पहिले अंदाज घेऊया खाली उतरून आणि त्याच्यानंतर उडी मारूया. हे तर निघाले हवेमध्ये 2 वर्ष जाणे आणि 2 वर्ष येणे. नेक्स्ट वन 2022 होती ती. ॲक्च्युली अमेरिकेची परिस्थिती सध्या चांगली नाही, फक्त भारताची सगळ्यात जगात चांगली आहे असं आपण म्हणतो, रियालिटी मला माहीत नाही. अमेरिकेची सध्या आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळं हे जे मिशन होतं ते बायकॉट करण्यात आलं, 4 माणसं, कारण प्रचंड खर्च लागतो आणि त्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळं, थोडं डबघाईला अर्थव्यवस्था आल्यामुळं हा प्रोजेक्ट जो आहे तो गुंडाळण्यात आला. मग आता होम्स ऑन द मार्स. आपल्या घरासारखे स्पेसियस घरं नसतील. प्राध्यापक जनरली कसं असतं, प्राध्यापक जाऊन घर बांधतो, इकडं 2 हात जागा रिकामी राहिली पाहिजे, इकडं 2 हात, पुढे 40 फुटाचा रस्ता असला पाहिजे आणि मागेसुद्धा 2 हाताची जागा असली पाहिजे. दॅट इज दीज आर दी कंडिशन, ओके, टू बिल्ड द हाऊस. ही आपली म्हणजे एन्व्हायरमेंट जे आहे ते आपलं अतिशय छान राहिलं पाहिजे, आल्हाददायक वातावरण राहिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. कशामुळं? कारण पृथ्वीवर ऑक्सिजन असल्यामुळं आपल्या घरात येतो मस्त आपण, प्रसन्न वातावरण आपल्याला चांगलं वाटतं. परंतु असं घर मंगळावर शक्य नाही. वाय? कारण हवाच नाही ना. हवा आहे का तिथं? नाही. तिथं आहे मिथेन, तिथं आहे कार्बन डायऑक्साईड, जे गॅसेस आपल्याला जमत नाही ते गॅसेस असल्यामुळं वी कांट सर्वाईव्ह देअर. सो स्पेसियस ज्याला म्हणून आपण घर, ते शक्य नाही. मग घर कसं बांधणार? घरं असे बांधणार की रेल्वेच्या डब्यासारखे बांधावं लागतील आपल्याला. एका साईडनं हवा सोडली जी काय आपण बनवू, एका साईडनं सोडली की त्या साईडला निघाली पाहिजे, ओके, सो दॅट ऑल दे कॅन सर्वाईव्ह इन द हाऊसेस. सो धीज काइंड ऑफ हाऊसेस दे वॉन्ट टू बिल्ड ऑन द मार्स. अशा पद्धतीची घरं जी आहे ती त्या ठिकाणी असतील आणि सगळ्यांचा त्रास जो आहे तो कमी होईल. आता हल्ली सर्वांना माहीत आहे, मुलींना त्यातले जास्त माहीत असेल, मकर संक्रांत आहे सध्या सर, ते एकाच्या घरी दररोज हळदी कुंकू असते बा, आणि गाडी काढायची, निघायचं 2 किलोमीटर, त्याचं घर कुठंतरी बीडमध्ये असणार,
परत वापस यायचं, हा प्रकार इथं काही नसणार आहे. महिला सरळ त्या घरातून त्या घरात तिकडून तिकडं जाऊन हळदी कुंकू कुणाला लावायचं ते लावून लगे वापस याच्यामध्ये तुम्हाला येता येईल. यू डोंट हॅव टू गो थ्रू द व्हीकल्स. दिस इज द गुरु, ज्याचं नाव गुरु आहे आणि तो खरा सगळ्यांचा गुरु आहे. कारण इथं मी बाजूला चित्र बघितलं बघा, 1300 अर्थ, ह्या अर्थ आहे तुमच्या, ह्या गोट्या ज्या आहे ना छोट्या छोट्या, दीज आर दी अर्थ. त्या गुरुमध्ये 1300 अर्थ तुमच्या अशा आपोआप बसतात जाऊन. सो दिस मच बिगर इट इज अँड इट हॅज 79 मून्स. किती चंद्र आहेत त्याला? 79 मून्स. आपण एका चंद्राची पूजा करतो ठीक आहे, किंवा मिसेसनं एका चंद्राकडे बघणं ठीक आहे. आता गुरुवर जर आपण असेल तर कुठला चंद्र बघायचा, शोधायचा आहे की नाही? 79 मून्स आर देअर. कुठला चांगला गोल आहे का, जरा असा वेळावाकडा दिसत नाही, असा त्याचा अभ्यास करावा लागेल आणि त्यानंतर त्याचा फोटो बघावा लागेल. सो दॅट्स वाय यू फॉरगेट अबाउट दिट. 79 नॅचरल सॅटेलाइट्स आर देअर अँड दीज आर दी 4 आउट ऑफ दॅट, कॅलिस्टो, युरोका, गायनामेट अँड आय 0 1 2 3 4. दिस इज द ज्युपिटर. हा जो आहे तो नांदेड येथील टेलिस्कोप आहे आमच्याकडे, त्याच्याने 4 दिसतात फक्त. बाकीचे आपण बाकीचे जे राहिले 75 ते बघू शकत नाही आपण, हे 4च फक्त दिसतात विथ द युअर अवेलेबल फॅसिलिटी. दिस इज द सॅटर्न. शनी 82 मून आहेत. किती? 82 मून्स आर देअर अँड दो इट फ्लोट्स ऑन द वॉटर. हा पाण्यावर तरंगू शकतो जर आपण तेवढं पाणी जर ठेवलं शनीला बुडवायचं. कशामुळे तरंगत असेल? कारण त्याची डेन्सिटी जो आहे ती कमी असते. डेन्सिटी माहीत आहे कन्सेप्ट? मास पर युनिट व्हॉल्यूम. ओके, हे जर कमी असतं, कारण मोठा लाकडाचा तुकडा हा पाण्यामध्ये तरंगतो पण छोटंसं लोखंड जे आहे ते तुमचं तरंगत नाही. दॅट इज व्हॉट द कन्सेप्ट ऑफ द डेन्सिटी. ह्या सॅटर्नची डेन्सिटी जी आहे ती प्रचंड कमी आहे. द डेन्सिटी ऑफ द सॅटर्न इज व्हेरी लेस. दॅट्स वाय इट कॅन फ्लोट्स ऑन द सर्फेस ऑफ दी वॉटर ऑल्सो. अँड व्हॉट इज द सुपरस्टिशन? आता याचे सुपरस्टिशन, याची पण एक अंधश्रद्धा असते बघा. साडेसाती हा प्रकार असतो बघा. साडेसाती ऐकलं सर्वांनी? ते मी शेवटी सांगाल तुम्हाला आणि तिथं माझं संपवेल. साडेसाती लक्षात ठेवा फक्त, एक साडेसाती कार आहे. नेक्स्ट नवसी. थोडंसं मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो की माणसाची रास कशी बघितली जातो, आहे का नाही? म्हणजे मी फिजिक्सचा माणूस आहे, राशी बघत नाही किंवा भविष्य बघत नाही, आहे ना? तुम्हाला सर माझं भविष्य भविष्य मला माहीत नाही, पण मी एक क्युरियॉसिटी म्हणून बघितली की रास म्हणजे काय असतं. आणि ॲज अ ॲस्ट्रोफिजिस्ट माझ्या लक्षात आलं की सपोज यू आर स्टँडिंग हिअर, तुम्ही इथं उभे आहात आणि स्काय, इफ यू ऑब्झर्व द टोटल स्काय ऑफ 360 degrees, 360 degrees तुम्ही जर स्काय ऑब्झर्व केलं, ओके, त्याचे 12 तुकडे करायचे. तुमच्याकडे पिझ्झा असतो बघा, पिझ्झाचे 8 तुकडे करतो आपण किंवा 6 तुकडे करतो, त्या पिझ्झाचे एक्झॅक्टली 12 तुकडे करा तुम्ही. ओके, इट इज ऑफ वन राशी. एक तुकडा जो आहे तो कितीचा असतो? एका राशीचा असतो. एक रास म्हणतो आपण त्याला. किती राशी आहेत? 12 राशी आहेत, लक्षात ठेवा. आता किती राशी आहेत? 12 राशीज आर देअर. सो दीज आर दी 12 राशीज अँड यू आर स्टँडिंग हिअर. इथं तुम्ही थांबलेले आहेत, पूर्ण स्काय तुम्ही ऑब्झर्व करताय. किती आहे ते? 360 degrees आहे. 360 मध्ये एक्झॅक्टली किती भाग केले तुम्ही? 12 भाग केलेले आहेत. आणि मग तुम्हाला नावं सर्वांना माहीत आहे, इथं सिंह राशी दिसतंय, तिकडं मीन राशी दिसतं, तिकडं स्कॉर्पिओ दिसतं, कन्या दिसतं. सो दीज आर दी 12 राशीज. मग आपले पूर्वज जे आहेत ते प्रचंड हुशार होते. त्यांनी काय केलं? आकाश जे दिसतं त्याचं 12 तुकड्यामध्ये विभाजन केलं, 12 याच्यामध्ये विभाजन केलं. आणि त्यांना माहीत होती की कुठली रास कधी येतं, कुठल्या ऋतूमध्ये कुठली रास येतं, हे माहीत होतं त्यांना. आणि त्याप्रमाणे मग माशासारखी दिसलं चित्र, कैट इज मेन. तराजूसारखं दिसलं, कैट इज युअर तूळ. ओके, सो लाईक दिस, दीज आर दी 12 राशीज आर देअर. ओके, अँड हाऊ मेनी नक्षत्र आर देअर? हाऊ मेनी नक्षत्र आर देअर? किती नक्षत्र आहेत? नक्षत्र माहीत आहे का तुम्हाला? 27 नक्षत्र आर देअर. ओके, किती नक्षत्र आहे तुमचे? 27 नक्षत्र आहेत. आणि मराठी महिन्यामध्ये दिवससुद्धा 27च असतात. मराठी महिन्यामध्ये दिवससुद्धा 27 असतात आणि 27 नक्षत्र असतात. चंद्र हा दररोज एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात जात असतो, तो फिरत असतो ना असा गोल, तर एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रामध्ये. याचे किती तुकडे केले तुम्ही? 12. 12 पिझ्झा जो आहे तुमचा, याचे 12 तुकडे केले.
ही एक रास आहे, ही एक रास आहे, ही एक रास, ही एक, ही एक, ही एक, असं लाईक दिस. नऊ 360/12 फिजिक्स मॅथमॅटिक्स माहिती आहे तुम्हाला, 360 बाबा. एक राशी ही कितीची आहे मग, 30 degrees आहे. वन राशी इज इक्वल टू 30 degrees, अँगल इट इज नॉन टू 30 degrees. 12 राशी बरोबर किती असतात, 27 नक्षत्र असतात. मग एक राशी किती असते, 2.25 नक्षत्र. एका राशीमध्ये किती नक्षत्र असतात, 2.25 नक्षत्र असतात. वन राशी इज इक्वल टू 2¼ राशी, लाईक दिस. सो 360/27, एक जी तुमचं नक्षत्र आहे ती 13 degrees 20 minutes इतक्या याच्यामधला जो भाग आहे त्याला आपण नक्षत्र असं म्हणतो, आकाशाचं. ओके, लक्षात आलं तुमच्या? राशी म्हणजे काय, स्पेस आकाशामधला. त्याचे 12 तुकडे केले आपण या गोल याचे, पूर्ण याचे 12 तुकडे झाले, सो दॅट इज वन राशी. वन राशी आणि एका राशीमध्ये किती नक्षत्र असतात, परत 2¼ नक्षत्र असतात. कारण ओके इट इज 360/27. सो ॲट द टाईम ऑफ युअर बर्थ इफ मून इज इन कन्या राशी, तुमच्या जन्माच्या वेळेस जर चुकून तो कन्या राशीमध्ये जर असेल तर तुमची रास जी आहे ती कन्या रास आहे असं पण म्हणत असतो. कारण इंडियन कॅलेंडर काय सांगतं की चंद्र ज्या राशीमध्ये आहे ती आपली रास असते. तुम्ही जर चायनामध्ये गेले तर ते सूर्याला देव मानतात, सूर्य ज्या राशीमध्ये आहे ती तुमची त्यांची रास असते. ओके, तर आपण इंडियामध्ये राहतो, जन्म तुमचा ज्या वेळेस झाला त्यावेळेस चंद्र कुठल्या राशीमध्ये आहे, दिवसासुद्धा चंद्र असतो हे लक्षात घ्या. नाही तुम्हाला असं चंद्र कुठं असतो दिवसा, आम्ही तर दिवसा जन्मलेलो पण तो कुठल्या तरी राशीमध्ये आणि नक्षत्रामध्ये तो असतो. नेक्स्ट वन, नाव डू यू नो धीस नेम्स, हे 27 नक्षत्र बघा, नावं बघा अतिशय छान दिलेली आहेत. अश्विनी, भारणी, कृतिका, रोहिणी है ना, अश्लेषा, ओके हिअर इट इज, स्वाती, रेवती, सगळे सुंदर सुंदर मुलीचे नावं दिलेली आहेत याला, मुलाचं नाव एक बी नाही इकडं, है ना. हे 27 नक्षत्र आहेत बघा, दीज आर दी 27 नक्षत्र. किती नक्षत्र आहेत, 27 नक्षत्र आहे. आणि मग त्या त्या पद्धतीने सगळा पसारा जो होतो असा फिरत असतो, राशी येतात, नक्षत्र येतात, ते फिरत राहतात आणि जात राहतात, लाईक दिस. त्याच्यानंतर गण ठरलेला आहे, जर अश्विनी नक्षत्र असेल तुमच्या जन्माच्या वेळेस तर गण जो आहे तो देवगण असतो, देवगण, राक्षसगण आणि मनुष्यगण. माहीत आहे का ना, बघली कुंडली कधी नाही, हे 3 प्रकारचे गण असतात, देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. याच्यामध्ये 3च दिसतील तुम्हाला, देव, मनुष्य, राक्षस, मनुष्य, देव, मनुष्य, लाईक दिस. सो दीज आर दी गण. आणि नाडी जी आहे ती इथं दिलेली आहे, नाडी इज ऑल्सो हिअर, आदिनाडी, मध्यनाडी अँड अंत्यनाडी. ओके, चहा घ्यायचा का, घ्या चहा. म्हणजे तुमची राशी कुठली आहे ते क्लिअर होतं, तुमचं नक्षत्र कुठलं आहे ते क्लिअर होतं, आणि त्याच्यानंतर तुमची नाडी कुठली आहे हे सुद्धा त्या ठिकाणी क्लिअर होतं. नेक्स्ट, नेक्स्ट, हां, दिस इज द युरेनस मून 27. नेक्स्ट सर, नेपच्यून मून 13. आणि या सगळ्यात शेवटी प्ल्युटो आहे, जो आता सध्या ग्रहाच्या डेफिनेशनमध्ये येत नाही. पूर्वी आम्ही म्हणायचो की 9 ग्रह आहेत, परंतु सध्या तो ग्रहाच्या डेफिनेशनमध्ये येत नाही. नेक्स्ट, ॲस्ट्रॉइड, घेऊ दे, घेऊ चहा, घेऊ चहा, शिव मुलं थांबणार. एक 2 वर्षापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे धाराशिवमध्ये एका माणसाला उल्का सापडली होती मोठी, है ना, आणि तो दगड त्यांनी तहसीलदाराकडे घेऊन गेले होते. तुम्हाला जर आठवत असेल ती पेपरला बातमी होती, एक दगड आकाशामधून आला आणि त्यांच्या शेतामध्ये पडला, आणि तो दगड घेऊन ते तहसीलदारकडे गेले आणि त्यांनी सांगितले की दिस इज द उल्का तुकडा जो आहे, मेटेरॉइड जो आहे सापडला, है ना, दॅट इज व्हॉट द मेटेरॉइड. छोटे छोटे तुकडे हे कायम वरून पडत असतात, ओके, विचार कॉड इज द मेटेरॉइड्स, चला म्हणून उल्कापात असं म्हणूया आपण. ओके, हा पट्टा कुठे आहे तुमचा, ॲस्ट्रॉइड म्हणजे मोठे ग्रह म्हणू आपण त्याला, थोडे मोठे असतात, आणि मेटेरॉइड्स म्हणजे छोटे, 1 meter 1.5 meter, लाईक दिस. हा पट्टा कुठे आहे तुमचा, हा जो आहे तो मर्क्युरी आणि ज्युपिटरच्या मध्ये, मर्क्युरी आणि ज्युपिटरच्या मध्ये प्रचंड असे दगड आहेत ज्याला आपण मेट्रॉइड्स असं म्हणतो, आणि ते सारखी फिरत असतात असे. यू कॅन इमॅजिन दॅट
की असे दगडं फिरत आहेत आणि ते दोघांच्या मध्ये असतात या. ओके, सो विचार कॉल्ड द अस्टरॉइड्स अँड द मेट्रॉइड्स लाईक दिस. नेक्स्ट सर, नाऊ इम्पॅक्ट ऑफ अस्टरॉइड ऑन द अर्थ, अर्थवर. हो, हॅव यू सीन द लोणार सरोवर? कुणी कुणी बघितलं आहे? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्ही नाही बघितलं, इट इज ओके. लोणार सरोवर जे आहे ना, इथं आपल्या बुलढाणा जिल्हा जो आहे त्या ठिकाणी आहे, आणि हे कशामुळे तयार झालं की एक मोठी उल्का जी आहे ती इथं पडली. ओके, त्याला मेट्रॉइड्स असं म्हणूया आपण, आणि त्यामुळं हे मोठं क्रिएटर जे आहे ते तयार झालं आहे. ओके, सो इम्पॅक्ट ऑफ अस्टरॉइड उल्का वेन दे फॉल ऑन द अर्थ. नाव आता तुमच्या तुम्हाला वाटेल की एवढा याचा इम्पॅक्ट असतो का? समजा एक किलोमीटरची जर उल्का पडली, किती, 1 किलोमीटर, तर पृथ्वीवरचं सगळं जीवन जे आहे ते संपुष्टात होऊन जाईल, एकच किलोमीटरची फक्त. कशामुळे होईल ते? कारण ती ज्या स्पीडनं खाली येईल आणि अर्थमध्ये जाईल, प्रचंड प्रमाणात धूर वर येईल, आणि धूर वर आल्यामुळं तुमचं जे एन्व्हायरमेंट आहे ते सगळं डिस्टर्ब होऊन जाईल, आणि अनेक दिवस तुम्हाला सूर्यप्रकाश दिसणार नाही. आणि सूर्यप्रकाश दिसला नाही की तुम्हाला माहिती आहे का, आपण जगू शकत नाही. म्हणजे फक्त 1 किलोमीटरची जरी उल्का पडली तर विल गेट फॅनिश, आपण संपणार आहोत. मग आता आपण चालताना बघत असतो की उजव्या साईडने बघणे, डाव्या साईडने बघणे, पण वर कधी आपण बघत नाही. आणि अशा प्रकारच्या उल्का ज्या आहेत त्या पडू शकतात, परंतु कुणीच खाली बघत नाही. नेक्स्ट वन सर, हे मी काही चित्र तुम्हाला दाखवतो की या और धाराशिवमध्ये एक मी आज चित्र खरं तर ते मला मिळालं नाही, मी ते सेव्ह करून ठेवलं होतं, की एका तहसीलदारकडे एक माणूस घेऊन गेला होता की लाल रंगाची उल्का, छोटा असा दगड, तो पडला माझ्याकडं आहे ती, आणि तो घेऊन गेला, चांगला एक 7-8 किलोचा होता, वरून पडलाय तो. ओके, दॅट इज व्हॉट द मेट्रॉइड, दॅट इज कॉल्ड एज द मेट्रॉइड. आता ही मेट्रॉइड जर पडली तर अशा प्रकारचे खड्डे पडतात. एक नामिबियामध्ये 60 टनची पडलेली आहे, 60 टन, 60 टन, है ना. 1 टन म्हणजे किती क्विंटल होतं? 10 क्विंटल होतं ना. 1 टन म्हणजे किती? 10 क्विंटल. अशी 60 टन इतक्या वजनाची उल्का जी आहे ती इथं जर पडली तर आपली बिल्डिंग तर राहणारच नाही, परंतु प्रचंड इथं धूळ जी आहे त्याला आपण म्हणूया ती या ठिकाणी साचेल. नेक्स्ट वन सर, हा कॉमेट आहे, हल्लेचा धूमकेतू जे म्हणतो आपण, वाचला असेल तुम्ही कुठेतरी, 72 वर्षाने येतो, दॅट इज व्हॉट द कॉमेट. नेक्स्ट, स्टार फॉर्मेशन अँड डेथ. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की सूर्य मरणार आहे. हा दिस इज द ब्युटिफुल पिक्चर आहे ना, मी तुम्हाला संध्याकाळी सांगितलं की तारे बघा, आणि घरी गेल्यानंतर खरंच रात्री बघा की किती, म्हणजे चित्रपटामध्ये आपल्याला फार चांगलं वाटतं आहे असं जर वातावरण दिसलं ना, काय नजारा दिसतोय, पण नजारा फुकट आहे, फक्त वर बघायचं आहे, आणि ते पण अंधारा रात्री बघा, मीन्स अमोशा ज्या दिवशी असतं त्या दिवशी जर बघितलं तर अगदी सुंदर असा तुम्हाला तारे जे आहे ते लुकलुकताना तुम्हाला दिसतील. नेक्स्ट, लाईफ ऑफ स्टार. नेक्स्ट नेक्स्ट सर, नेक्स्ट, ओके. नाउ माय टॉपिक इज बर्थ ऑफ द युनिवर्स. माझा टॉपिक काय होता तुमचा? बर्थ ऑफ द युनिवर्स कसं तयार झालेलं आहे. नाव सी, ॲट फर्स्ट तुम्ही जर बघितलं या विश्वामध्ये केमिस्ट्रीचा आम्हाला फार याच्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे सर, कारण आहे काय सुरुवातीला तर हायड्रोजन आहे, म्हणजे जे काही तयार झालेलं आहे इट इज टोटली फ्रॉम द हायड्रोजन. सुरुवातीला या विश्वामध्ये काही नव्हतं, त्यावेळेस हायड्रोजन गॅस आहे, टोटली तुमचा हायड्रोजनचा गॅस आहे. हायड्रोजन इज द सिम्पलर वन, वन इज देअर, एले वन नंबर, ॲटॉमिक नंबर इज देअर, सो इट इज द सिम्पलेस्ट वन. मग हा हायड्रोजनचा गॅस जो आहे याचे काही क्लम्प्स तयार होतात, असे एका ठिकाणी येत होतं, आणि एका ठिकाणी आल्यानंतर डेन्स, म्हणजे अजून एका ठिकाणी येत राहत होतो, घट्ट घट्ट होत जातो, आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की ग्रॅव्हिटी जी आहे ती ग्रॅव्हिटीमुळे तो खेचला जातो मध्ये या क्लम्प्सचा, आणि त्याच्यानंतर ही अशी एक प्लॅनेटरी सिस्टीम तयार होते सुरुवातीला, अँड देन इट इज फायनल दिस वन. त्याच्यानंतर अशी तयार, म्हणजे आपली प्लॅनेटरी सिस्टीम कशी तयार झाली? सूर्यमाला या पद्धतीनं तयार झाली. सुरुवातीला काय तुमचं? जायंट क्लाउड ऑफ गॅस आहे, त्यानंतर इट इज क्लम्सेस आर देअर,
इट इज कंबाइनिंग टुगेदर, द सर्टेन ग्रॅव्हिटी इज देअर, दॅट्स वाय अगेन इट इज कंबाइनिंग. देन द युअर कोअर कंडेन्स इन टू यंग स्टार, इथं यंग स्टार तयार झालेला आहे. आणि नंतर मग हा आपला तारा, ज्याला म्हणून आपण सूर्य, हा इथं तयार झालेला आहे. आपला तारासुद्धा सध्या यंग आहे, यंग म्हणूया एज, म्हणजे माणसाचं वय जर 60 असेल तर आपला तारा जो आहे तो सध्या 30-32 या वयामध्ये आहे. आणि 60 झाले की आपला जसा दिया बुजतो तसा याचासुद्धा दिवा जो आहे तो बुजणार आहे. सध्या त्याचं वय समजा 32-31 आहे आणि 60 तोसुद्धा त्याचा अंधार होणार आहे. का अंधार होणार आहे सगळ्यांना माहीत आहे की न्यूक्लिअर फिजन आणि फ्युजन या दोन रिॲक्शन तुम्हाला माहीत आहे, फिशन आणि फ्युजन. सूर्यावर कुठली रिॲक्शन होती तुमची? फ्युजन होत असतं. आणि फ्युजनला काय लागतं? हायड्रोजन. हायड्रोजनचं हिलियममध्ये कन्वर्जन होत जातं. म्हणजे जो काही हायड्रोजन आहे सूर्यामध्ये तो संपुष्टात येत आहे आणि संपुष्टात आल्यानंतर पूर्ण संपून जाईल आणि दिवा झाला म्हणून आपण तो पूर्णपणे त्याचा प्रकाश बंद होणार. नेक्स्ट, आय विल टेक सम वॉट फास्ट. दिस इज द ॲक्च्युअल सिस्टीम, ओके, अँड हाऊ दे आर कन्वर्टेड इन टू द रेड जायंट, म्हणजे राक्षसी तारा, महाराक्षसी तारा. ओके, आपला सूर्य जो आहे तो त्याचं राक्षसी ताऱ्यामध्ये कन्वर्जन होतं. त्याच्यापेक्षा मोठा जर असेल तर महाराक्षसी तारा आपण म्हणूया. आणि मग फायनल जे आहे, आयदर इट इज व्हाईट ड्रॉर्फ ऑर इट इज ब्लॅक होल, ज्याला आपण म्हणूया कृष्णविवर, ज्याला म्हणतो आपण. मोठा जर तारा असेल तर त्याचं कृष्णविवरामध्ये तयार होतं. आणि कृष्णविवर म्हणजे काय असतं? लाईट त्याच्यामधून बाहेर पडत नाही किंवा त्याच्याजवळून जे काही जातील त्याला ते काय करतो? अट्रॅक्ट करतो. ओके, आणि व्हाय इट इज, कशामुळं? कारण ज्यावेळेस त्याच्यामधला हायड्रोजन संपत जाईल. हायड्रोजनचं कशामध्ये कन्वर्जन होतं? हेलियमचं. हेलियमचं पुन्हा कार्बन, नायट्रोजन जे काय असेल त्याच्यामध्ये कन्वर्जन होतं. आणि पूर्णपणे हायड्रोजन संपला की जो प्रकाश तुमचा बाहेर पडत होता हायड्रोजनमुळं रिॲक्शन होऊन ते पूर्णपणे नाहीसा होतो. आणि प्रकाशच जर येत नसेल एखाद्या वस्तूमधून तर ती वस्तू दिसतं का आपल्याला? नाही दिसत. सो दॅट इज व्हॉट द ब्लॅक होल. नेक्स्ट वन, दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ द स्टार. हे असे मोठे मोठे स्टार असतात अँड आवर सन इज दिस वन. अँड व्हॉट इज द टेम्परेचर ऑफ द सन? इज नियर अबाउट 5500 डिग्री सेल्सियस ऑफ द सर्फेस. किती टेम्परेचर आहे? 5500 डिग्री सेल्सियस टेम्परेचर फक्त सर्फेसचं आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही कोअरमध्ये जर गेलात तर 10,000, 20,000, 15,000 डिग्री सेल्सियस. आताच मला घाम येतोय का नाही? म्हणजे अजून 30 degrees किंवा 40 degrees सेल्सियस असेल. 55 गेलं, 40-50 गेलं की आपण उन्हाळ्यामध्ये अगदी घरामध्ये राहतो AC लावून. सो 5500 degrees सेल्सियस जर असेल सूर्याचं सर्फेस टेम्परेचर, त्यामुळं आपण आदित्य L1 जर पाठवला तो थोडा दुरूनच अभ्यास करतोय, त्याच्या जवळ जात नाही. आणि मग ह्या बाकीच्या जे होत्या गोष्टी की बाबा हनुमान जो होता त्याच्या जवळ गेलेला आहे गोळा गिळण्यासाठी वगैरे, ठीक आहे उडत वगैरे असू शकतो, परंतु 5500 degrees सेल्सियसला सर्वाईव्ह करणं दॅट इज व्हॉट माणसाच्या कातडीला तर ते शक्य नाही आहे. आणि त्यामुळे आपले नवीन नवीन एलिमेंट घेऊन आपण ते तयार करत असतो. अँड इफ इट इज द सर्फे, मग आता हा सूर्य जो आहे तुमचा किती टेम्परेचर आहे तुमचा? 5500. आणि या सगळ्या ज्या चांदण्या दिसतात तुम्हाला, दे आर युअर सन, बिग्गर दॅन युअर सन. तुमचे हे सूर्यच आहेत, ते सूर्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठे आहेत आणि तुमच्यापेक्षा दूर आहेत. हे चांदण्या जे दिसतात ना गाडीच्या चाका एवढ्या नसतात, डोक्यातून काढून टाका, ते तुमच्या सूर्यापेक्षा अनेक पटीनं मोठे आहेत. सूर्य एक पटी जर असाल तर ते 10 पटीमध्ये, 15 पटीमध्ये, 20 पटीमध्ये ते प्रचंड प्रमाणात तुमच्यापेक्षा मोठे आहेत. अँड त्याला आपण चांदण्या असं म्हणतो, है ना? दीज आर नोन एज द चांदण्या. चांदण्या नसतात ते, सूर्य असतात, हे लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट वन. आणि मग मराठी आहे तुमचं, आहे का ना? सगळ्यांचं असेल किंवा तुम्हाला या भागामध्ये मराठी चांगलं कळतं. ओके, आणि आमचे कवी मित्र असतात काही. आता सर्फेस टेम्परेचर ऑफ द सन इज 5000 degrees सेल्सियस आणि कवी म्हणत असतो ये लपेटून चांदणे घेऊ तू कशाला दिलीस शाल मला, है ना? म्हणजे हे 5000 degrees सेल्सियस अंगावर घ्यायला बसा, है ना? साधं 50 degreesला कोणी सर्वाईव्ह होणार नाही आणि तो म्हणतो शाल देऊ नको मला, येऊ दे 5000 degrees सेल्सियस. सो इट इज द इमॅजिनेशन ओनली. जिथं रवी न जाय तिथं कवी असं म्हणतो आपण, त्या टाईपचा कन्सेप्ट आहे हा. सो स्टारचं क्लासिफिकेशन कुठलं होतं जनरली? येल्लो स्टार, रेड स्टार, व्हाईट स्टार, ब्लॅक होल. येल्लो स्टार म्हणजे आपला सूर्य जो आहे तो येल्लो स्टार आहे. नेक्स्ट सर, दिस इज द येल्लो स्टार. मेडियम हॉट स्टार, न्यूक्लिअर रिॲक्शन ऑकरिंग आवर स्टार सन इज द येल्लो स्टार. नेक्स्ट रेड जायंट, दैत्य तारे म्हणतो आपण त्याला. नेक्स्ट वन व्हाईट ड्वार्फ, श्वेतबटू तारे म्हणतो आपण त्याला. ब्लॅक ड्वार्फ. नेक्स्ट वन, दिस इज द ब्लॅक होल.
सनलाइट, ओके, जो काही सूर्यप्रकाश वगैरे आहे त्याच्याकडे खेचल्या जातो किंवा जे काही वस्तू असेल त्याच्याकडे खेचल्या जातो. सो इन दिस वे द स्ट्रक्चर इज लाईक दिस, एव्हरीथिंग इट गोज इन टू द ब्लॅक होल. नेक्स्ट वन सर, गॅलॅक्सीज इन द युनिवर्स कुठल्या प्रकारचे असतात? नेक्स्ट, द युनिवर्स इज मेड अप ऑफ मिलियन्स ऑफ गॅलॅक्सी. मग आता तुम्हाला गोष्ट लक्षात सांगतो मी की गॅलॅक्सी किती असतील, सूर्य किती असतील. आपल्या मिल्की वेमध्ये आपली जी आकाशगंगा आहे त्याच्यामध्ये 10^10 इतके तारे आहेत. किती आहेत? 10^10 म्हणजे 10 × 10 असं 10 वेळेस करायचं. दीज आर दी स्टार्स इन युअर मिल्की वे. मिल्की वेमध्ये एक आकाशगंगा ही जी दिसतं 10^10 तारे, आणि अशा 10^10 आकाशगंगा आहेत विच आर नोन टू अस. एवढ्या आकाशगंगा आहेत म्हणजे एवढ्या गॅलॅक्सीज आहेत. सो व्हॉट काइंड ऑफ युनिवर्स इट इज देअर. तुम्ही हे जे ग्राउंड दिसता की नाही, त्या ग्राउंडमधला छोटासा एक तुकडा जर घेतला तर दॅट इज युअर अर्थ. आणि बाकीचे सगळं ग्राउंड जे आहे की नाही, ते गॅलॅक्सी, प्लॅनेट. या अर्थवर जितके माणसं आहेत त्या प्रत्येकाला एक एक प्लॅनेटवर जरी गेला तो तरी प्लॅनेट उरतील, इतके प्लॅनेट या विश्वामध्ये आहेत. त्यामुळं भांडणं करू नका जागेसाठी वगैरे, धुऱ्यासाठी. एक एक प्लॅनेट तुमच्यासाठी आहे, बट यू हॅव टू गो देअर, दॅट्स इट. नेक्स्ट वन, दीज आर दी टाइप्स ऑफ द गॅलॅक्सी. आपली गॅलॅक्सी जी आहे ती स्पायरल आहे. सर्वांना माहिती आहे की मिल्की वे कशी आहे तुमची, स्पायरल आहे. इलेप्टिकल, लेंटिक्युलर अँड द इरेग्युलर गॅलॅक्सीज आर देअर. नेक्स्ट वन, दीज आर दी टाइप्स ऑफ द गॅलॅक्सी. नेक्स्ट सर, आवर गॅलॅक्सी इज कॉल्ड द मिल्की वे, अँड वेअर यू आर हिअर. ओनली इट इज द डॉट दॅट यू आर हिअर. यू आर हिअर म्हणजे काय? तुमचा सूर्य इथं आहे. सूर्य इथं आहे म्हणजे तुमचे 8 प्लॅनेट इथंच आहेत. 8 प्लॅनेट इथं आहे म्हणजे बरांडा पण इथंच आहे, याच्यामध्येच आहे. सो हिअर यू आर हिअर, ओके. दिस इज द लोकेशन इन युअर मिल्की वे. नेक्स्ट वन, ही अशी दिसते संध्याकाळी, ओके. नेक्स्ट नेक्स्ट, यू आर देअर. दिस इज द अँड्रेमोडा, युअर शेजारीन जी आहे ती ही आहे. आपल्या सगळ्या जवळची गॅलॅक्सी जी आहे ती ही आहे, ज्याला जायला फार काही म्हणजे जास्त वर्ष लागत नाहीत. एक 20-25 वर्ष जायला लागते तिथं, आणि 20-25 वर्ष आपल्याला इकडं यायला लागतं. हिचं नाव जे आहे ते देवयानी आहे. देवयानी लक्षात ठेवा, शेजारींचं नाव चांगलं असलं पाहिजे, देवयानी, ओके. सो अँड्रेमोडा. नेक्स्ट वन, हाऊ डीड द युनिवर्स बिगिन. देर आर 3 थेअरीज, बिग बँग थेअरी, स्टडी स्टेट थेअरी अँड क्रिएशन थेअरी. नेक्स्ट वन, मग युनिवर्स कसं तयार झालं? ओके, हायड्रोजन मी तुम्हाला सांगितलेला क्लम्स असा, आणि याचं इव्हॉल्युशन जे आहे ते या पद्धतीनं होतं. इट इज नॉन एज अ बिग बँग थेअरी, आणि याला जयंत नारळीकर सरांचा विरोध आहे. त्यांचं म्हणणं आहे की युनिवर्स जे आहे ते स्टेडी आहे, आणि भविष्यामध्ये तसं जर सिद्ध झालं तर ही मे गेट द नोबेल प्राईज, ओके. हे आपण म्हणतो का एक्सपांड होत आहे पूर्ण युनिवर्स. कसं होतं तुमचं? एक्सपांड. काही जणं म्हणतात कॉन्ट्रॅक्ट होतं, आणि काही जणं म्हणतात ॲज इट इज राहतं. या 3 प्रकारच्या थेअरी याच्यामध्ये आहेत. नेक्स्ट, स्टेडी स्टेट थेअरी ॲज इट इज. नेक्स्ट वन, बिग बँग थेअरी, मी जे तुम्हाला चित्र दाखवलं ते. आणि क्रिएशन थेअरी म्हणजे काय? काही जणं म्हणतात की देवानं बनवलेलं आहे सर्व, ओके. सो दिस इज व्हॉट द क्रिएशन थेअरी. नेक्स्ट वन, आणि आपण किती बघू शकतो? दिस वन, हे आता तुमच्या लक्षात आलं असेल का? दिस इज द सन. आणि पूर्ण युनिवर्स जे आहे ते आपण टेलिस्कोपच्या सहाय्याने वगैरे सगळं लॉगॅरिथमिक स्केल. लॉगॅरिथमिक स्केल म्हणजे तुम्हाला माहीत आहे की जेवढं एक्सपांड करता येतं तेवढं आपण लॉगमध्ये एक्सपांड करत असतो, एवढंच तुम्हाला दिसू शकतं, बाकीचं नाही. नेक्स्ट, ग्रॅव्हिटी वेव्स. नेक्स्ट घ्या, ब्लॅक होल, ओके. नेक्स्ट नेक्स्ट, हां, आता सध्या करंट रिसर्च काय? 2 ब्लॅक होल जर एका ठिकाणी जर आले असे, ओके, असे फिरत असतील तर या ग्रॅव्हिटी वेव्ह जे आहेत ते असे जनरेट होतात. जसं की पाण्यामध्ये 2 दगड टाकले असे की रिपल्स कसे तयार होतात, असे छान त्या पद्धतीचे या ग्रॅव्हिटी वेव्ह आहेत. नेक्स्ट, आपण डिटेलमध्ये जाऊ नये तुम्हाला फार. आणि हे तुम्हाला महत्त्वाचं यासाठी सांगतो की मराठवाड्यामध्ये आता ही हिंगोली इथं जी शाळा व्हायला लागली, वेधशाळा ज्याला म्हणूया आपण, किंवा ग्रॅव्हिटेशनल वेव्ज ऑब्झर्वेटरी लायगो, तर ही 4-4 किलोमीटर अशी असणार आहे त्याचे आर्म्स. आणि या पद्धतीची एक ऑब्झर्वेटरी आपल्या इंडियामध्ये व्हायला लागली, सर्वे झालेला आहे. नेक्स्ट वन, नेक्स्ट नेक्स्ट, दिस इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आय डोंट वॉन्ट टू एक्सप्लेन इट. दिस इज द टेलिस्कोप इन नांदेड. माने सर, इफ यू गो देअर, दिस इज द टेलिस्कोप, 16-इंच टेलिस्कोप. आपल्या जे लॅबमध्ये असतात ते 1/2 इंचाचे किंवा 1 इंचाचे टेलिस्कोप असतात छोटेसे, आपण केटार पेंडुलम किंवा हे जे एक्सपेरिमेंट करतो, 16-इंच म्हणजे एवढा मोठा आहे चांगला, आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला बघू शकतो. मोठा टेलिस्कोप आहे, 1 कोटी याची किंमत आहे साधारणतः. नेक्स्ट वन, दिस इज द क्लस्टर डाटा. आम्ही जो रिसर्च करतो की ते त्याच्यासाठी लागतं. नेक्स्ट वन, दिस इज द हबल टेलिस्कोप.
विच इज इन द स्पेस आय हॅव यूज्ड फॉर माय रिसर्च पर्पज 2 मीटर त्याची डायमीटर आहे 2 मीटर लाईक दिस ओके नेक्स्ट वन रेडिओ इथं मानेसर कधी जर बघितलं जमलं जाव नारायणगाव पुण्याजवळ नारायणगाव जे आहे तिथं हा टेलिस्कोप आहे छत्र्या जे दिसतात की नाही जवळपास मला वाटतं 40-50 काहीतरी छत्र्या आहेत अशा आणि याची हाईट जी आहे ना ती 50 मीटर आहे उंच म्हणजे आपल्या बिल्डिंगहूनही मोठी ती येतं ॲक्च्युअली नेक्स्ट वन याच्यामध्ये माणसं राहू शकतात 10-12 ॲट ए टाईम एवढं मोठं आहे ते दिस इज द चंद्रा एक्स रे टेलिस्कोप नेक्स्ट वन अँड इन नाऊ आय एम इन द कन्क्लुजन ऑफ माय लेक्चर की आता तुमच्या लक्षात आलं असेल की जर प्रत्येकाला घेऊन ग्रह जर उरत असतील या विश्वामध्ये एवढे ग्रह आहेत म्हणजे प्लॅनेट आहेत तर भविष्यामध्ये तुम्हाला तुमचे लग्नसुद्धा जे आहे की नाही परग्रहावरील व्यक्तीशी होऊ शकतात है ना त्यामुळं मी हे मुद्दाम कार्टून इथं वापरलं की दिस बॉय इट इज कमिंग फ्रॉम द मार्स आणि ते मंगळावून येतो आहे त्याचं फूलसुद्धा वेगळं आहे बघा आपल्या गुलाबाच्या फुलासारखं नाही आहे फूल तो असा मोठं घेऊन आला आहे झाडूसारखं आणि म्हणतो तो का हाय आय एम फ्रॉम द मार्स विल यू मॅरी मी जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं तर तुमचं सासर जे आहे ते मंगळ असेल माहेर जे आहे ते अर्थ असेल आणि याच्यामध्ये तुम्हाला लटकावं लागेल असं वर आणि खाली असं या पद्धतीनं आणि फ्युचरमध्ये हे होणार आहे म्हणजे असं काही वेगळं काही नाही 100% होणार आहे आणि मग जर तसं असेल इतके जर प्लॅनेट असतील तर 100% एलियन्स हे 100% असणार आहेत कारण आपल्याला माहीतच नाही आपण मंगळाचा अभ्यास करू शकत नाही साधारण म्हणजे आपल्या गॅलक्सीच्या बाहेर जाऊ शकत नाही किंवा आपल्या सूर्यमालेच्या बाहेर जाऊ शकत नाही आपण इतकंच माहीत आहे आपल्याला आणि हे तर प्रचंड पसार आहे त्यामुळं डेफिनेटली एलियन्स आर देअर ते आपल्या घरी येत नाहीत आपण त्यांच्या घरी जात नाही है ना एक सय्यद वारसीचा डायलॉग आहे एका याच्यामध्ये की मैं राष्ट्रपती के घर नाही जाता राष्ट्रपती मेरे घर नाही आत तसा एलियन्सला आपण पोहोचू शकत नाही ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही अँड द नेक्स्ट अँड इट इज द थँक्यू ओके शंभर % एलियन असतील याच्यापैकी कुठला तरी शोधा तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला आमिर व्हायचं का इकडं व्हायचं का तिकडं जादू व्हायचं आहे ना दीज आर दी 3 pictures आय हॅव टेकन आय एम व्हेरी मच थँकफुल दॅट दिस आर जी शिंदे कॉलेज हॅज इन्व्हायटेड मी फॉर दिस रमन लेक्चर सिरीज स्पेशली डॉक्टर महेश कुमार माने सर हु इज व्हेरी ॲक्टिव्ह हु इज द ब्युएस मेंबर हु इज रिप्रेझेंटिंग our university your college is going to he is representing your college in the Chhatrapati Sambhaji Nagar university so I most thanks sir that he has invited me and he has given me opportunity to deliver in front of you so thank you very much I have given most of the time na vel thala ata आठवून टाका पटापट Okay.
ओके, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. अरे आवाजच येत नाही. गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. भूक लागली आहे, लवकर घरी जायचंय, लवकर संपवा, लवकर लगेच, काळजी करू नका, काही अडचण नाही, आपण लवकरच संपवणार आहेत. पण मला वाटतं तुम्ही सगळे 86 आहेत, बरोबर आहे का? नक्की हे कर, सायन्स हे कर, सायन्स सायन्स सायन्स. हा ओके, तर तुम्ही सर्वजण सायन्सचे स्टुडंट आहात, बरोबर आहे? तुम्ही का घेतलं रे सायन्स? कसंडी घेतलं सायन्स? कुठं ऍडमिशन भेटलं नाही म्हणून? हा, यासाठी घेतलं का सायन्स? मी शिकत असताना त्यासाठी घेतलं होत, बरोबर आहे? कारण जनरली आपण बी एस सीला ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपलं आता काही नाही, कुठं काही नंबर लागला नाही, म्हणून आपण कुठं आलोय? बी एस सीला आलोय. अशा मानसिकतेनं आपण येतो, काळजी करू नका, आम्ही पण आलो होतो, पुन्हा आम्ही घडलो आणि आता तुमच्या समोर आहे, बरोबर आहे? तर आता आपल्याला देखील सायन्सला आपण आलोय, तर सायन्समध्ये आपण काय केलं पाहिजे, आपली विचारसरणी कशी असली पाहिजे, कशा पद्धतीनं आपण पुढं गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला तिथं ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होतील, आपलं करिअर होईल, या दृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. आत्ताच आपण आदरणीय सरांचं छान असं ॲस्ट्रॉनॉमीवर लेक्चर पाहिलं, ग्रह तारे. सरांनी शेवटीची जी त्याच्या अगोदरची एक स्लाईड होती, मंगळावरून एक जण कोणतरी येईल आणि तुम्हाला म्हणेल की माझ्याशी लग्न करेल का? मंगळावरून आल्याला बरोबर लग्न करणार करणार का? राशीत मंगळ असेल तर आपण काय करतो? हा, आणि मंगळावरून आल्यावर त्याला घरी सुद्धा येऊ देणार नाही. पण सरांनी खूप छान पद्धतीनं तुम्हाला सांगितलं राशी कुठं आहेत. जे काही राशी आहेत ते आपण दररोज बघतो आणि त्यावेळेस जर त्या राशीत तो असेल तर काही चूक आहे का? तो का वाईट आहे का? अजिबात नाही. त्यामुळे मंगळ असणारे तर खूप सगळ्यात चांगले, त्यामुळे तसा न्यूनगंड कोणी बाळगायचं काही कारण नाही. सरांनी सांगितल्याप्रमाणे सरांनी त्यांचा नांदेडचा टेलिस्कोप दाखवला, 16 इंचचा टेलिस्कोप आहे. सुदैवानं आमच्या महाविद्यालयात पण तिथं 6 इंचचा टेलिस्कोप आहे. सरांना पण मी बोललोय तुम्हाला हे लाईव्ह ग्रह तारे खूप सुंदर दिसतात, तुम्हाला कधी बघायचं असेल त्या ग्रहांच्या पोझिशननुसार आपण एखाद दिवशी तो देखील कार्यक्रम या ठिकाणी ठेवू. तर आज या ठिकाणी गुरुवर्य रागेश शिंदे महाविद्यालय परंडा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सर सी व्ही रमन लेक्चरशिप साठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि या लेक्चरशिपचा मूळ उद्देश हा एक्सप्लोरेशन ऑफ सायन्स हा आहे. त्या दृष्टिकोनातून आत्ताच आपण सरांचा टॉपिक बघितला, कुठला? ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रॉलॉजी. माझा जो आहे सायन्स, इनोव्हेशन्स अँड अपॉर्च्युनिटीज. जसं की तुम्हाला सांगितलं, सरांनी पण बोलताना नलावडे सरांनी सांगितलं की आविष्कार, आविष्कार स्पर्धा. तुमच्यापैकी काही जणांनी भाग पण घेतला असेल, घेतला होता का? आविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन. ओके, तर आपण शिकत असताना कशा पद्धतीनं शिकलं पाहिजे, कशा पद्धतीनं सायन्सच्या कन्सेप्ट आपण शिकल्या पाहिजेत, त्या कशा अप्लाय केल्या पाहिजेत आणि त्याचं आउटपुट आपल्याला कशा पद्धतीनं मिळालं पाहिजे, मिळतं हे आपण या ठिकाणी बघणार आहे. काळजी करू नका, तुम्हाला पिक्चरसुद्धा दाखवणार आहे मी आता. समजतं, पिक्चर बघायला आवडतं ना, तर तो पिक्चर देखील आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. ठीक आहे, सर्वप्रथम या ठिकाणी आपले जे नेक्स्ट स्लाइड रागेश शिंदे गुरुजी आणि आमच्या शिक्षण संस्थेचे
संस्थापक शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे या दोघांमध्ये खूप स्नेह होता. रागेश शिंदे गुरुजींच्या सहकार्यामुळेच आमचं जे रामकृष्ण परमहंस महाविद्यालय आहे त्याचबरोबर तुळजाभवानी महाविद्यालय आहे याच्या स्थापनेमध्ये शिंदे गुरुजींचा वाटा खूप मोठा आहे. सर्वप्रथम माझ्या प्रेझेंटेशनच्या सुरुवातीला मी या दोन्ही महान विभूतींना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. नेक्स्ट सर, सरांनी सांगितलं सी व्ही रमन यांचा जन्मदिवस किती आहे, 7 नोव्हेंबर 1888. आपल्याला माहिती आहे दरवर्षी आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो, नॅशनल सायन्स डे. वाय वी सेलिब्रेट द नॅशनल सायन्स डे? कशामुळे आपण साजरा करतो, कशासाठी साजरा करतो आपण सायन्स डे, कुणाला माहिती आहे? कधी करतो साजरा? कधी? आता जो पुढचा महिना येणार आहे 28 फेब्रुवारीला आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो. ही आपली सी व्ही रमन लेक्चरशिप आहे म्हणून खास करून सांगतो, कारण आम्हाला ज्यावेळेस विचारलं जायचं राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केला जायचा किंवा जातो असं विचारलं की आम्ही पटकन सांगायचो सी व्ही रमन यांचा वाढदिवस आहे. बरोबर आहे, कारण आपल्याला लगेच माहीत असतं की त्या दिवशी काय असणार आहे, वाढदिवस. पण तो त्या दिवशी त्यांचा वाढदिवस नाही. जसं की सरांनी सांगितलं आकाशाला जो कलर आहे कसला आहे, वाय स्काय इज ब्ल्यू, ओके, व्हॉट एव्हर द स्कॅटरिंग ऑफ लाईट फेनॉमेनॉन इज देअर, रमन इफेक्ट, त्याच्यामुळं ब्ल्यू कलर आहे. तर या हा जो प्रयोग आहे याला मूर्त स्वरूप हे कधी मिळालं, 28 फेब्रुवारी 1928 समजतंय, 28 फेब्रुवारी 1928 त्याच्या प्रत्यर्थ आपण हा दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस नॅशनल सायन्स डे म्हणून आपण काय करतो, साजरा करतो. ठीक आहे, आणि त्यांना नोबेल प्राईज, दुसरं तुम्हाला वाटू शकतं की नोबेल प्राईज ज्या दिवशी भेटला तो दिवस आपण सायन्स डे, तसं नाही आहे. नोबेल प्राईज त्यांना 1930 मिळालेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट सर, ओके, सो सायन्स, व्हॉट इज सायन्स, आपण कशामुळे सायन्स करतोय, कशामुळे शिकतोय, सायन्स काय? सो सायन्स इज सिस्टमॅटिक नॉलेज ऑफ द फिजिकल ऑर मटेरियल वर्ल्ड गेन्ड थ्रू ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंटेशन. ओके, कुठल्याही सिस्टीमचा असेल, कुठल्याही विषयाचा असेल, त्या संदर्भातलं सखोल असं ज्ञान, अभ्यास हे जे करणं आहे त्याला आपण काय म्हणतो, सायन्स म्हणतो. सायन्सच्या माणसाला काहीही बोलता येत नाही, त्याला बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल या पद्धतीनं म्हणलं जातं, किंवा कुठल्याही गोष्टीला हे त्याला काय द्यावं लागतात, पुरावे द्यावं लागतात, या पद्धतीनं आपल्याला विज्ञानातील माणसाला कामं करावं लागतात. समजतं, त्यामुळं जसं ॲस्ट्रॉलॉजीच्या बाबतीत सरांनी सांगितलं की त्या ठिकाणी बरेचसं आहे की मंगळ कुठं असला तर तुमचं काय, कुठला ग्रह कुठं असला तर कुठला काय खडा घालायचा, बरोबर आहे, हे असलं सायन्स. आपण जे काय आहे रिअल कंडिशन स्पेसमध्ये ते कुठं आहेत काय हे आपण सांगणं, जे काही सत्य आहे ते मांडणं, दॅट इज कॉल्ड सायन्स. नेक्स्ट, देन रिसर्च अँड इनोव्हेशन्स. ओके, आता आपण जो मेन आपला गाभा आहे ज्याच्याकडे आपल्याला जायचं आहे हे आपण रिसर्च अँड इनोव्हेशन्स बघणार आहेत. याच्यामध्ये आपण काही व्हिडिओज देखील पाहणार आहेत की कशा पद्धतीनं हे तुमच्या ऑब्झर्वेशन स्किल्स असल्या पाहिजेत, कशा पद्धतीनं तुमची थिंकिंग असली पाहिजे, कसा तुम्ही विचार केला पाहिजे, एखादा जी अडचण आहे प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी तुमची थिंकिंग कशी असली पाहिजे, त्याच्यावर सोल्युशन तुम्ही कसं काढलं पाहिजे ॲज अ सायन्स स्टुडंट, आणि त्याच्यातून तुम्हाला यश कसं मिळू शकतं, कशा ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होऊ शकतात, हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. सो हिअर इट इज द प्रोसेस फॉलोड टू ऑप्टेन समथिंग न्यू दॅट सॉल्व्स अ स्पेसिफिक प्रॉब्लेम अँड कॅन बी युटिलाइज. ओके, नेक्स्ट,
So here, when we can consider the research and innovation, हे करण्यासाठी तुमच्याकडे काय असलं पाहिजे? So first, observation skills or vision to find out problems. काय असलं पाहिजे? तुमच्याकडे ऑब्झर्वेशन स्किल्स असले पाहिजेत. आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे मला असं जाणवतंय की मॅक्झिमम तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं केमिस्ट्री आहे का? सर्वांचं आहे का? अरे केमिस्ट्रीची माणसं खूप मोठी आहेत. सरांनी सांगितलं का आता हायड्रोजनपासूनच पुढं सगळं चालू होते, बरोबर आहे ना? त्यामुळं केमिस्ट्री बरोबर आहे आपलं, कॉन्फिडन्स असला पाहिजे, बरोबर आहे? तर या पद्धतीनं इथं केमिस्ट्रीमध्ये जसं आपण प्रॅक्टिकल करतो, प्रॅक्टिकल करत असताना आपल्याला टेस्ट असतं, ओके, ऑब्झर्वेशन असतं, आणि त्याच्यावरून आपण काय करतो त्याचं इन्फरन्स जे काय आहे ते सांगतो, बरोबर आहे? टेस्ट तुम्हाला सांगितलेली जी टेस्ट आहे, सपोज तुम्ही क्वालिटेटिव्ह अनालिसिस करताय ऑर्गॅनिक कंपाऊंडचं, तिथं जी टेस्ट आहे, टेस्ट करत असताना तुम्ही ऑब्झर्वेशनकडं काळजीपूर्वक बघितलंच नाही तर त्याचा इन्फरन्स किंवा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला समजेल का? अजिबात समजणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे काय असलं पाहिजे? चांगल्या ऑब्झर्वेशन स्किल्स असल्या पाहिजेत. तर त्यावेळेस तुम्हाला तिथं नेमकं काय घडतंय त्याच्यावरून तुमचं जे कन्क्लुजन आहे किंवा तुमचं जे इन्फरन्स आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी फाइंड आउट होऊ शकतं. त्यामुळे कधीही कुठलाही जो सायन्सचा प्रॉब्लेम आहे ज्यावेळेस तुम्ही बघताय त्याच्याकडे हे खूप काळजीपूर्वक त्याचं निरीक्षण तुमचं असलं पाहिजे, त्याचा अभ्यास हा तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं केला पाहिजे. ही पहिली तुमची स्टेप. सेकंड, थिंक ऑन द प्रॉब्लेम अँड मेक अ सायंटिफिक रोड मॅप टू सॉल्व द प्रॉब्लेम. ओके, जो काही एखादा प्रॉब्लेम आहे त्याच्यावर आपण तो विचार करायचा आहे आणि वैज्ञानिकदृष्ट्या त्याच्यावर आपण काय करू शकतो, कशा पद्धतीनं सोल्युशन काढू शकतो, हा विचार आपण केला पाहिजे. देन नेक्स्ट, वर्क ऑन प्रॉब्लेम विथ सायंटिफिक कन्सेप्ट. जो काही प्रॉब्लेम आहे उगाचच हे करायचं नाहीत, बरोबर जे आपल्या वैज्ञानिक संकल्पना आहेत त्या त्याच्यावर अप्लाय करून आपण काय काढायचं त्याचं सोल्युशन काढायचं. अँड ॲट लास्ट, फेल्युअर मेक्स द पाथ ऑफ सक्सेस. बऱ्याच वेळेला असे जे प्रयोग करत असताना तुम्हाला काय येतं, अपयश येतं. पण त्या अपयशातून माणूस काय शिकतं? जे काही अपयशाचा रिझल्ट आहे, कशामुळं आपण त्या ठिकाणी अपयशी झालो हे प्रत्येक स्टेपला आपल्याला कळत जातं, त्यामुळं योग्य मार्ग त्यातून आपल्याला दिसतो, त्यामुळं आपण त्या ठिकाणी काय होतो तो आपल्याला यशाचा मार्ग त्या ठिकाणी दाखवतो. मग हे कसं होतं याची उदाहरणं आता आपल्याला पाहिजेत, बरोबर आहे? तुम्ही पिक्चर सगळेजण पाहत असणार आहे, बरोबर आहे? थ्री इडियट्स पाहिला का? पाहिला. कुणाचा पिक्चर आहे थ्री इडियट? आमिर खानचा, बरोबर आहे? त्यात त्याचं नाव काय? रॅन्शो, बरोबर आहे? दुसरं एक पात्र होतं बघा त्यात, चतुर्लिंगम, बरोबर आहे? होतं का चतुर? तुम्हाला माहिती आहे हा जो पिक्चर आहे कोणाच्या जीवनावर आधारित आहे? हा जो मूवी आहे तो कोणाच्या जीवनावर आधारित आहे माहिती आहे का तुम्हाला? हा, आमिर खानचं नाव काय होत्यात? फुंगसुक, हा, वांगचुक, वांगडू, वांगडू, बरोबर आहे? फुंगसुक वांगडू हे त्याचं नाव होतं, बरोबर आहे? त्याला रॅन्शो सगळे म्हणायचे. आणि त्या दोन पात्रामध्ये काय फरक होता हो, रॅन्शो मध्ये आणि चतुर्लिंगम मध्ये? हा, बरोबर आहे काय? अरे मोठ्याने कोण कोण बोलते? हे सायन्सच्या लेकरांनी असं खाली बघून काहीतरी कानात बोलल्यासारखं बोलायचं नसतो. हा, खनखन बोलायचं, काय म्हणताय? बरोबर आहे. हा, तुम्ही सांगितलं ना रॅन्शो कसा होता, काय सांगत होता रॅन्शो? हा, काय सांगत होता? नेक्स्ट, काय सांगत होता रॅन्शो? रट्टा बारके मत पडो, बरोबर आहे? कन्सेप्च्युअल तुम्ही शिका, समजून घ्या, कुठल्याही वर्गात जावा, पण तुम्ही तसं करत जाऊ नका. आता एनईपीमुळे तुमची सोय झाली आहे, बरोबर आहे? पण कन्सेप्च्युअल अभ्यास करा हे त्याचं सांगत, बरोबर आहे? तसा चतुर्लिंगम कसा होता? नुसतं पाठ करायचं, पाठ, तोंड पाठ, जे काय आहे ते नुसतं तोंड पाठ. मग ते काय आहे काय नाही काय बघायचं नाही, फक्त कसं झालं पाहिजे ते सगळं
तोंडपाठ झालं पाहिजे, बरोबर आहे? आणि तुम्ही त्या पिक्चरचा शेवट बघितलाय, ज्या सायंटिस्टचा प्रोजेक्ट मिळवायसाठी तो धडपड करत असतो तो कोण असतो? हा रँचो असतो, बरोबर आहे? त्यामुळे लक्षात घ्या, आपण काय व्हायचं, रँचो व्हायचं का चतुर्लिंगम व्हायचं, बरोबर आहे? तर हे कशा पद्धतीनं हा दृष्टिकोन असावा लागतो हा आपल्याला आता या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, 3 इडियट हा जो पिक्चर आहे, ही हा जे सायंटिस्ट आहेत, इंजिनियर आहेत लडाखमधले, सोनम वांगचुक, ओके, त्यांचंच नाव पुढं फुंगसुक वांगडू हे जे केलेलं आहे, हे असं केलेलं आहे. पण ओरिजिनल हा पिक्चर जो आहे कुणाच्या जीवनावर आधारित आहे? सोनम वांगचुक यांचं काम लडाखमध्ये खूप मोठं काम आहे, खूप मोठं काम आहे, ओके. त्यांनी काय केलं त्या ठिकाणी, हे आहेत सोनम वांगचुक, ओके, यांच्या जीवनावर आधारित तो पिक्चर आहे. तिथं काय केलं त्यांनी, पहिलं काम केलं आर्टिफिशियल ग्लिसरीजचं, ओके, त्या फॉर्म करायचं. ग्लिसरीज म्हणजे काय? हिमनद्या, बरोबर आहे? आता लडाखला आपल्याला माहीत आहे तिथं टेम्परेचर किती असतं, -20 -25, विंटर सीझनला खूप कमी तापमान असतं, त्यावेळेस तिथं पाणी असतं, बर्फ असतो, बरोबर आहे? पण ज्यावेळेस उन्हाळा येतो, स्प्रिंग सीझन येतो, त्यावेळेस काय होतं, हे जे हिमनद्या आहेत ह्या हिमनद्यातला सगळा बर्फ वितळून जातो, सगळं पाणी वाहून जातं, त्यामुळं बरंचसं क्षेत्र हे तिथं डेझर्ट होतं, वाळवंट तयार होतं. त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता भासायला लागते. काय भासायला लागते? पाण्याची कमतरता. आता तुम्ही बघा, एक आयडिया, सायंटिफिक एक आयडिया, त्याच्यामुळं किती आमूलाग्र बदल त्या ठिकाणी झाला आणि त्याचा किती मोठा फायदा तिथल्या लोकांना झाला, हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सध्याला क्लिक करा. होत नाही, डबल क्लिक करा. सिलेक्ट करतो. ओके, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की तिथला हा जो बेसिकली प्रॉब्लेम होता, हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी, जसे की तुम्ही सायन्स विद्यार्थी आहात, तुम्ही देखील तुम्ही वैज्ञानिक संकल्पना शिकताय, तुम्हाला देखील माहिती आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं केलं आहे बघा. साधी सोपी कन्सेप्ट आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं केलं आहे आणि त्याच्यामुळं किती आमूलाग्र बदल घडलाय हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, त्यामुळे आपली विचारसरणी ही अशी असली पाहिजे. तुम्ही सुद्धा खूप मोठं काम करू शकताय, लक्षात असू द्या, स्वतःला कमी समजू नका अजिबात. तुम्ही विज्ञानाचे आहात आणि तुमची जर विचारसरणी या पद्धतीनं असेल तर निश्चित खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही बदल घडवू शकताय. ओके, तिथं आता बेसिकली पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो, आता व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेलच. जसं की मी तुम्हाला सांगितलं, तिथं -20 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असतं किंवा त्याच्यापेक्षा देखील कमी तापमान हे हिवाळ्यात असतं, बरोबर आहे? आणि उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढल्यामुळं काय होतं, हिमनद्या ह्या पूर्णपणे सुकून जातात, सर्व पाणी वाहून जातं, तिथं डेझर्ट तयार होतं आणि पाण्याची कमतरता खूप मोठ्या प्रमाणात तिथं भासते, मग तिथं शेती करू शकत नाही, ही सगळी पूर्ण अडचण होती. तर या अडचणीवर मात करण्यासाठी त्यांनी काय केलं, एक साधी सोपी संकल्पना तिथं केली, आईस तुपाच, ओके, आईसचे टॉवर थोडक्यात त्या ठिकाणी तयार केले. ते कसे तयार केले, त्या ठिकाणी एकच सायंटिफिक कन्सेप्ट त्या ठिकाणी यूज केली, पाण्याचा जो पाईप आहे, पाण्याचा पाईप आपल्याला माहित आहे सायफन पद्धत पाण्याची एक आहे, पाणी लिफ्ट करायची, म्हणजे एका उंचावरून पाणी खालच्या लेवलला पाईप टाकायचा, जसं आपण एखाद्या टाकीतलं पाणी काढायचं असेल, पाईप टाकतो, तोंडाने ओढतो आणि पुन्हा नंतर काय चालू होतं, जसं सांगितलं सरांनी, ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये काय होतं, पाणी यायला चालू होतं. सेम ती कन्सेप्ट त्या ठिकाणी अवलंबली आणि एक
उंच त्या डोंगराळ भागात असा उंच पाईप नेऊन आपले जे स्प्रिंकलर असतात, स्प्रिंकलर माहीत आहेत ना पाण्याचे, त्या पद्धतीनं स्प्रिंकलर चालू केले. आता तिथं टेम्परेचर किती आहे? -20 डिग्री सेंटीग्रेड. त्या -20 डिग्री सेंटीग्रेडला ज्यावेळेस ते स्प्रिंकलर पाण्याचे फवारे बाहेर पडत होते, ते बाहेर पडल्याबरोबर तेवढ्या कमी तापमानामुळं डायरेक्ट त्याचं रूपांतर कशामध्ये होत होतं? बर्फामध्ये होत होतं. आणि तशा पद्धतीनं बर्फाचा ढिगारा म्हणजे ग्लेसरीज त्या ठिकाणी काय झाल्या? तयार झाल्या. बरोबर आहे. आणि मग याचा फरक काय पडला? आता हे कधी केलं त्यांनी? ज्यावेळेस हिवाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी तिथं अव्हेलेबल असतं त्यावेळेस या पद्धतीचे आईस टूब्स हे त्या ठिकाणी तयार केले. आणि तयार केल्यानंतर मग उन्हाळ्यात त्या ठिकाणी काय झालं? उन्हाळ्यात ज्यावेळेस टेम्परेचर वाढलं, टेम्परेचर वाढल्यानंतर जनरली तिथं मॅक्झिमम प्रॉब्लेम हा मे जूनमध्ये पाण्याची कमतरता भासायची, त्या ठिकाणी शेती करू शकत नव्हते किंवा पिण्याच्या पाण्याचा देखील प्रॉब्लेम व्हायचा. तर त्यावेळेस ह्या ज्या ग्लेसरीज आहेत त्याचा जो बर्फ आहे तो थोड्या थोड्या प्रमाणात काय व्हायला लागला? वितळायला लागला. त्यामुळं ज्यावेळेस पाण्याची कमतरता होती त्यावेळेस तो वितळणारा बर्फ जो आहे ते पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी तिथल्या लोकांना काय झालं? अव्हेलेबल झालं. खूप मोठ्या प्रमाणात हे स्तूप त्या ठिकाणी उभारण्यात आले. त्यामुळं जी जमीन ज्या ठिकाणी डेझर्ट तयार झालेलं होतं, पाणी नव्हतं, त्या ठिकाणी या पद्धतीनं पाणी मिळालं. आणि पाणी मिळाल्यामुळं काय झालं? त्या ठिकाणी शेती आणि पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा काय झाला? निकाल. साधी सोपी कन्सेप्ट फक्त वापरली, फक्त साधी सोपी. तुम्हाला माहीत असेल मग ह्या ग्लेसरीज कशा काय टिकल्या? हिमनद्या पहिल्या का वितळल्या? बरोबर आहे. ज्यावेळेस हिमनद्या किंवा बर्फ त्या ठिकाणी पडलेला असतो, हा बर्फ प्लेन सर्फेसला असा पडतो, बरोबर आहे, त्याचा पूर्ण सर्फेस हा ओपन असतो. ज्यावेळेस सनलाईट त्याच्यावर पडते डायरेक्ट पूर्ण त्या सर्फेसवर पडते, त्यामुळं जे वितळायचं प्रमाण आहे ते काय होतं? फास्टली बर्फ त्या ठिकाणी वितळतो, बरोबर आहे. आणि मग हे ज्यावेळेस तूप्स तयार झाले त्यावेळेस सर्फेस जो आहे मिळणारा वरचा तो कमी मिळतो सनलाईटसाठी, त्यामुळं हळूहळू हळूहळू ही बर्फ वितळायची प्रोसिजर काय होते? त्या ठिकाणी होते. त्यामुळं लवकर बर्फ वितळत नाही आणि ज्यावेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस त्याचा फायदा त्या ठिकाणी होतो. आणि हळूहळू बर्फ वितळण्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची सोय तिथल्या लोकांना झालेली आहे. आता तुम्हाला वाटेल यात काय एवढं? यात काय एवढं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. हा चालू झाला का? ठीक आहे, होत नाही का? मागचा मागचा आईस तू. साऊंड चालू नाही का? एक मिनिट, हे कुठे? साऊंड नाही का? चालू ठीक आहे. थोडा आपल्याला साऊंडचा प्रॉब्लेम येतोय पण लक्ष द्या, समोर जो आहे तुम्हाला तर ते डेझर्ट दिसेल. पूर्णपणे पाण्याचं दुर्भिक्ष पहिल्यांदा होतं, त्यानंतर ही जी कन्सेप्ट सांगितली सोपी सायन्समधली जी कन्सेप्ट आहे जी तुम्हालाही माहिती आहे सर्वांना, बरोबर आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर समाजाला किती मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा झाला, किती मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो अशी आपली थिंकिंग आपण केल्यानंतर. हे पहिलं चित्र आहे लडाखमधलं. पहिलं काय व्हायचं? एकतर पडला तर पाऊस जास्त पडायचा, लगेच त्या ठिकाणी असं स्लायडिंग व्हायचं, ते पूर्ण आलं असलेलं पाणी वाहून जायचं, ही पहिली परिस्थिती होती. हे सोनम वांगचुक इंजिनियर आणि सायंटिस्ट आहेत.
शेतकरी आहेत तिथं असणारे जे पाण्याचं ज्यावेळेस दुर्भिक्ष होतं, आता तुम्हाला इथं कसं आहे आपल्याला साऊंड नाही त्यामुळं या गोष्टी थोडं लक्षात येत नाही आहेत, पण ॲक्च्युली या ज्या कन्सेप्ट आणि ज्या पद्धतीनं त्यांनी इम्प्लिमेंटेशन केलं त्यामुळंच पुढं तो पिक्चर जो आहे तुमचा कुठला 3D8 तयार झालेला आहे. ते बघा ग्लेसरीज जे आहे आर्टिफिशियल ग्लेसरीज, तो वरचा जो दिसतो तो पाईप आहे, वर जो दिसतो ना तो पाईप आहे, वरून असं या पद्धतीनं स्प्रिंकलर पाण्याचे फवारे त्या ठिकाणी चालू केले जायचे. आता हा डोंगराळ भाग पहिलं पूर्ण या पद्धतीचं वातावरण होतं, पहिलं पाणी वाहून जायचं हिमनद्याचं. हे स्तूप्स आहेत, जे स्तूप आहेत ह्या ह्या कन्सेप्टनुसार ते स्तूप बनवलेले आहेत. कन्सेप्ट बघा, पाणी कुठं आहे हिवाळ्यात ते हिमनद्याला पाणी असतं, ते पाईप टाकून पाणी त्या पद्धतीनं नेलेलं आहे. स्प्रिंकलर पडायला लागलेत -20 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरमुळं डायरेक्ट त्याचं बर्फात रूपांतर व्हायला. ठीक आहे सर, ओके. आता इथं तुम्ही पाहिलं की कन्सेप्ट कशी होती, सिंपल होती. सायफन मेथड मी तुम्हाला सांगितलं, पाणी ज्यावेळेस हिमनदीला होतं त्याचं पाईपलाईन करून ते पाणी
वर आणलं, एका उंचीवर ठेवून त्याचे स्प्रिंकलर तयार केले आणि त्याचे ड्रॉप्स जे आहेत ते डायरेक्ट आईसमध्ये कन्वर्ट झाल्यामुळं ते आईसचे स्तूप त्या ठिकाणी तयार झाले. आणि हे जे स्तूप्स तयार झालेले आहेत, नॅनो टेक्नॉलॉजी तुम्हाला माहिती आहे ना, नॅनो नालात लहान कण का महत्त्व आहे त्याला, जसं की इथं ही कन्सेप्ट आहे बल्कमध्ये आईस त्या ठिकाणी तयार होतो, त्यामुळं सनलाईट वर पडल्यानंतर फक्त वरचा भाग त्या ठिकाणी काय होतो, मेल्ट होतो. पण पसरलेला हात जो स्तूप तयार झालेला आहे तोच जर बर्फ पसरलेला असता, डायरेक्ट सनलाईट पूर्णपणे त्याच्यावर पडली असती आणि तो पटकन काय झाला असता, वितळला असता. पण ही साधी सोपी कन्सेप्ट त्या ठिकाणी वापरून त्या माणसानं त्या ठिकाणी हरित क्रांती आणली, लक्षात असू द्या. हे तुमच्या पण डोक्यात येतं, तुम्हाला पण माहिती शिकता, साधी कन्सेप्ट आहे, पण या पद्धतीनं त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केल्यामुळं एवढा आमूलाग्र बदल हा त्या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर दुसरं एक उदाहरण त्या ठिकाणी आहे, त्यामध्ये जे आपले सैनिक आहेत, जसं की मी तुम्हाला सांगितलं तिथं -20 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असतं किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी तापमान असतं. मग अशा तापमानात आपले जे सैनिक आहेत किंवा तिथले नागरिक आहेत त्यांना राहणं सुद्धा खूप काय होतं, कठीण होतं. त्यासाठी म्हणून देखील त्यांनी काय केलेले आहेत, सोलार हाऊसेस त्या ठिकाणी तयार केलेले. आता हे हाऊसेस कसे तयार केलेले आहेत बघा, पहिलं आपली मातीची घरं होती, बरोबर आहे. आता तुम्ही उन्हाळ्यात बघताय हे जे आपले आरसीचे स्ट्रक्चर वगैरे जे आहेत, ज्यावेळेस आपण बसतो त्या ठिकाणी काय होतं, उकडतं आपल्याला खूप, बरोबर आहे. पण ज्यावेळेस पहिली मातीची घरं होती, लाकडी माळवदं होती, त्या ठिकाणी जर तुम्ही जाऊन बसला तर तुम्हाला कसं वाटतो, थंड वाटतं का, बरोबर आहे. ही या पद्धतीचीच कन्सेप्ट त्या ठिकाणी ते घरं तयार करण्यासाठी वापरलेली आहे. तुम्हाला माहिती आहे पंजाबमध्ये तांदूळ असेल किंवा गव्हाचं उत्पन्न काय असतं, जास्त असतं. आणि एकदा का गहू निघाला की त्याचं जे काड आहे ते काड काय केलं जातं, तिथं पेटवून दिलं जातं. आणि पेटवून दिल्यामुळं पूर्णपणे तिथं खूप मोठं पोल्युशन होतं आणि त्याचा फरक दिल्लीवर सुद्धा पडतो. कशावर पडतो, आपल्या राजधानीवर सुद्धा पडतो. तिथलं देखील जे वातावरण आहे ते बिघडतं, बरोबर आहे. मग हे जे काड आहे भाताचं किंवा गव्हाचं, तर त्याचा उपयोग यांनी कशासाठी केला, तर त्या विटा तयार करण्यासाठी. आता तुम्हाला माहीत आहे कन्सेप्ट, कंडक्टर्स, सेमी कंडक्टर्स, इन्सुलेटर्स काय असतात रे, कंडक्टर म्हणजे काय, कॅरियर, बरोबर आहे. सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटर काय असतात, कशाचं वहन होतं का इन्सुलेटरच्या माध्यमातून, होत नाही. एक्झॅक्टली ॲज लाईक दॅट, हे जे कार्ड आहे त्या लडाखमध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्ले माती आहे, तर त्या मातीमध्ये हे जे कार्ड आहे गव्हाचं ते मिक्स केलं आणि मिक्स करून त्याच्यापासून विटा बनवल्या. त्याच्यापासून काय बनवल्या, विटा. मग ह्याचा फरक काय पडला, मध्ये ज्यावेळेस आपण घरात असतो थंडीच्या दिवसात, ज्यावेळेस आपण घरात पहिल्यांदा त्यावेळेस थंडी वाजते, पण थोड्या वेळानं काय होतं, गरम वाटायला लागतं. पण ज्यावेळेस भिंती पण थंड पडलेल्या असतात त्यावेळेस पुन्हा आणखीन काय व्हायला लागतं, जसं जसं टेम्परेचर कमी होईल तसं तसं आपल्या भिंती पण थंडगार पडायला लागतात. पण इथं काय होतं, हे इन्सुलेटर असल्यामुळं जी काही मधली हीट आहे ते बाहेर जात नाही. त्यामुळं या कन्सेप्टमुळं लक्षात घ्या, तिथं हे जे घर आहेत केलेले त्या घरामध्ये मधलं तापमान जवळपास 15 ते 20 डिग्री सेंटीग्रेड असतं. किती असतं, 15 ते 20 डिग्री सेंटीग्रेड. आणि घराच्या बाहेरचं तापमान किती असतं, त्या -20 डिग्री सेंटीग्रेड. किती असतं, किती डिफरन्स आहे हो, लक्षात घ्या. -20 मध्ये राहणं आणि 15 ते 20 डिग्री सेंटीग्रेडमध्ये राहणं खूप मोठा फरक आहे, लक्षात असू द्या. म्हणजे सहजासहजी आता आपल्या सैनिकांना राहण्याची सोय ही कन्सेप्ट त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केल्यामुळं त्या ठिकाणी ते करू शकले. समजतंय, म्हणजे एक साधी कन्सेप्ट, कुठलं मटेरियल हे आपल्याकडे पण भरपूर आहे ना अवेलेबल, बरोबर आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण जे सायन्स शिकतो हे त्या ठिकाणी आपण अप्लाय करणं गरजेचं आहे, त्यातून त्या कन्सेप्टमधून मग या पद्धतीचं नाविन्यपूर्ण संशोधन आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि हे ज्यावेळेस आपण नाविन्यपूर्ण संशोधन करू, निश्चित त्याचा उपयोग हा कशासाठी होणार आहे, समाजासाठी होणार आहे, खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे, आणि त्याच्या माध्यमातून निश्चितच तुम्हाला उत्पन्न देखील मिळणार आहे. समजतंय, त्यामुळं अशा पद्धतीची थिंकिंग, अशा पद्धतीचा विचार आपण करणं गरजेचं आहे.
आता यामध्ये आणखीन एक, आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही कुठलं दाखवायला आम्हाला लडाखचं, आम्ही कुठं शिकतो परांड्यात, बरोबर आहे. अरे पण लडाखला असो किंवा परांड्यात असो सायंटिफिक कन्सेप्ट तर त्याच आहेत ना, बरोबर आहे. तर त्या पद्धतीनं आपले जे प्रॉब्लेम्स आहेत, आपल्या ज्या सिच्युएशन आहेत, त्याच्यावर सोल्युशन आपण सायंटिफिक वेनं कशा पद्धतीनं काढू हे तुम्ही काढल्यानंतर निश्चित त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं संशोधन कार्य हे चांगल्या पद्धतीनं करता येईल आणि त्यातून चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला क्रिएट करता येतील. आता हा जो आहे रँच ऑफ महाराष्ट्र, बरोबर आहे, हे आहेत रविकांत मित्रा. व्हिडिओ बघा. हे ती घर आहेत, आता सर तोच घ्या डायरेक्ट खालच. हे ते घर आहेत जे मी तुम्हाला आता सांगितलं की मध्ये किती टेम्परेचर असतं आणि बाहेर किती इन्सुलेटेड जे वॉल्स तयार केलं त्याच्यामुळे किती फरक पडला. हे जे आहेत ग्रस्त हे रविकांत चित्राव म्हणून आहेत, बेसिकली ते बीकॉमचे आहेत. त्यांचं शिक्षण काय आहे, बीकॉम आहे. धाराशिवच्या जवळ एक 12 किलोमीटरवर भडाचीवाडी म्हणून गाव आहे. तुम्ही व्हिडिओ एकदा बघा, ABP माझा त्यांची डॉक्युमेंटरी केलेली आहे. व्यवस्थित ऑब्झर्व करा व्हिडिओ. चढण्यासाठी
त्याच्यामुळं काय निर्माण झालं, त्याच्यामुळं मला चालू काय करते मजुराची गरज उरलेली नाहीये. आज मजुराची एखाद्या माणसाला पायपिंग धरायची त्याच्याला त्या माणसानं स्वतःच लोक चालू रोड मधून स्वतःच्या ह्याच्यामधून त्याच्यामध्ये काढली त्याच्या डोक्यात महाराष्ट्रात आणि देशात सध्या मेकिंग इंडिया स्टार्टअप इंडियाची त्यासोबत अशा क्षेत्रांना प्रोत्साहन देण्याची योजना आपल्या भागातीलच आहे. बरोबर आहे. त्यांचं शिक्षण काय झालं? बीकॉम झालं. बरोबर आहे. तुम्ही तर आता त्यांनी जे मटेरियल टाकावं त्याच्यापासून त्याचा वापर करून वेगवेगळ्या टर्म्स कुठं कुठं तुम्ही काय काय केलं पाहिजे? पहिल्यांदा तुम्ही केसेसचे जे खराब झाले पहिल्यांदा ते वापरले, ते पाण्यासाठी वापरले, त्याच्यासाठी त्याची लेवल मेंटेन ठेवायसाठी आपले जे कूलर असतात कूलर मध्ये आपण पाणी भरू, पाणी भरल्यानंतर एक लेवल आला की तो जो बनवून आहे तो वर येतो आणि पाण्याची काय होतं बंद होतो, म्हणजे काय होतं पाण्याची लेवल मेंटेन करतात. कोट्यात सारखं सारखं पाणी भरायची गरज नाही. ऑटोमॅटिक या कन्सेप्टच्या आधारावर तुमचं पाणी काय होणार ऍज इट इज त्या ठिकाणी. दुसरी गोष्ट काय केली त्या कोट्यामध्ये जे शेण वगैरे पडत होतं, बरोबर आहे, हे पडलेलं जे पाणी मारलं की बरोबर सगळं एका नालीतून त्या अंधारातून जातो म्हणजे होतं त्याच्यामध्ये व्यवस्थित जायचं आणि ते झालेलं सगळं शेतामध्ये डायरेक्ट वापर. मित्रांनो लक्षात घ्या, ही साधी गोष्ट नाही. इथं तुमची संधी निर्माण झाली. कशी संधी निर्माण झाली? आता तुम्ही बघताय आपल्याकडे आकाश पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं 53 हे बायोलॉजिकल फर्टिलायझर्स वगैरे आहे त्याचं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सेलिंग केलं जातं. अशा तुम्हाला म्हणजे एकरी किती लागतं हे तुम्हाला दिलं जातं आणि त्याचे ते पैसे घेतात. समजतं? आता तुम्ही बघताय की रासायनिक खतं वापरल्यामुळं ठीक आहे हिरवंगार दिसतंय पण वजनात त्या पद्धतीनं आता फरक पडत नाही आहे. त्यासाठी ही जी स्लरी आहे ही खूप इफेक्टिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर मायक्रोबायोलॉजीचा असाल, बॉटनीचा असाल, झुलॉजीचा असाल, मायक्रो ऑर्गॅनिझमचा जो रोल आहे तुम्ही त्या ठिकाणी वाढवला तर चांगल्या पद्धतीनं तिथं त्या ठिकाणी त्याचं उत्पन्न वाढू शकतं. म्हणजे इथं तुमची संधी क्रिएट झाली. तुमचा व्यवसाय तुम्ही स्वतः तयार करू शकताय, 100% करू शकताय. कधी करू शकताय? ज्यावेळेस तुमच्या या सायंटिफिक कन्सेप्ट ह्या तुम्ही या ठिकाणी अप्लाय केल्या, अप्लाय केल्यानंतर त्या पद्धतीचं एक मॉडेल तयार केलं, त्यामुळेच आपली जी आविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन जी स्पर्धा आहे ही खूप महत्त्वाची आहे. लक्षात असू द्या, खूप मोठी संधी आहे तुम्हाला. तुम्ही जर त्यात फर्स्ट सेकंड आलात तर पुढं स्टेट लेवलला तुम्ही गेलात तर त्याला तुम्हाला ग्रँट्स आहेत. समजतंय? म्हणजे अशा पद्धतीतून तुमचं संशोधन देखील पुढं जाऊ शकतं, त्यातून तुम्हाला अर्निंग देखील होऊ शकते. एवढ्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतात. पोलवर बघितलं तुम्ही, कितीतरी लाईनमन वर व्यवस्थित न चढता आल्यामुळं किंवा थांबता न आल्यामुळं पडून फ्रॅक्चर होतात किंवा दुर्दैवी त्यांचा अंत होतो. किती छान एका साध्या शेतकऱ्यानं त्याच्यावर उपाय चप्पल तयार केली. बरोबर आहे. जे की आपण सायन्सचे असून विचार करत नाही. समजतं? म्हणजे ही विचारसरणी आपली आपण विकसित केली पाहिजे आणि हे खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही या पद्धतीनं कराल त्यावेळेस तुम्हाला 100% किंमत आल्याशिवाय राहणार नाही. लोक स्वतः तुमच्याकडे येतील. लक्षात असू द्या. आता शेवटचं एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी आपल्याच भागातलं सांगतोय आणि सरांना पण विनंती करतोय की सरांनी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जावं. आपल्याला सर्वांना माहीत आहे रांजणी गाव इथं जवळ आहे. तुमच्या इथं साखर कारखाना जवळ कुठला आहे? सोनारीचा आहे. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं धाराशिव कळंब तालुक्यात रांजणी तिथं नॅचरल शुगरचं युनिट आहे. कुठलं? नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज. लक्षात घ्या मित्रांनो, हे जे कारखाने आहेत त्यांचे प्रोडक्ट्स आहेत, बाय प्रोडक्ट्स आहेत, याच्याकडं आपलं खूप बारकाईनं लक्ष असलं पाहिजे.
खूप बारकाईने लक्ष असलं पाहिजे, कारण हे जे आहे ह्याच्यातून जे प्रोडक्ट्स निघतात हे तुम्ही जे शिकतायत तेच आहेत. समजतंय? मग त्याचं सेपरेशन कसं, आयसोलेशन कसं, ह्या टेक्निक्स हे तुम्ही शिकताय आणि तिथं ते इम्प्लिमेंट करतायत आणि तिथं ते कितीतरी पैसा कमवताय. मला वाटतंय तुमच्यापैकी बरेच जण हे शेतकऱ्याची मुलं असतील, आहेत का? बरोबर आहे. आता आपण शेतीचं बघतोय कसं गणित आहे. जर नुसतं उत्पन्न बघायला गेलं तर सोयाबीनचा भाव गेलेला आहे, कांद्याचा भाव गेलेला आहे, त्यावर आधारित आपल्याला पैसे मिळत आहेत का? सध्या नुसतं कष्ट होतंय पण पैसे मिळत नाही. आणि आपण सायन्सची विद्यार्थी म्हणून आपण काय करतोय, वडील शेती करतायत मी सायन्स करतोय, माझा काही संबंध नाही. बरोबर आहे, ही जनरली आपली भावना आहे पण ही पूर्णपणे चुकीची आहे. तुम्ही जे शिकताय, तुम्ही जे करताय हे तिथं तुमच्या क्षेत्रात तुमचं जे क्षेत्र आहे तिथं दिसलं पाहिजे, तर तुमचं अर्निंग त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या कन्सेप्ट शिकताय ह्या कन्सेप्ट देखील तुमच्या स्ट्रॉंग होणार आहेत. इथंच बघा, आता तुम्हाला साखरेचे सगळे बाय प्रोडक्ट्स जवळपास माहीत आहेत. ओके, तिथं बगॅस असतं, मोलॅसिस असते, शुगर तर मेन आहे. आता साखर कारखान्यात शुगर हा बाय प्रोडक्ट झालाय. काय म्हणतोय मी? शुगर हा बाय प्रोडक्ट झालाय आणि इथेनॉल हा मेन प्रोडक्ट झालाय. काय झालाय? इथेनॉल हा मेन प्रोडक्ट झालाय. मग तुम्ही बघत असाल तर त्या मोलॅसिस पासून काय केलं जातं? इथेनॉल केलं जातं. आणि इथेनॉल तयार झाल्यानंतर जे काही शिल्लक राहिलेलं आहे त्याला स्पेंट वॉश म्हणतात. ते स्पेंट वॉश हे मोठमोठ्या टाक्यामध्ये हे केलं जातं. सर बॅक साईड ते टाक्या पुढे पुढची पुढे सॉरी, आता तिथं बाय प्रोडक्ट आहेत ते सगळे आता मी हे दिसत आहेत ना टाक्या, तर त्या टाक्यामध्ये ते स्पेंट वॉश टाकलं जातं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जो नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज हा जो कारखाना आहे त्या कारखान्यात ऊस गेल्यानंतर पाणीसुद्धा बाहेर जात नाही, सगळंच्या सगळं युटिलाइज होतं. काय म्हणतोय मी? सगळंच्या सगळं एक ना एक प्रोडक्ट हा ऊसापासून त्या ठिकाणी तो पूर्णपणे तयार होतो. जसं की तुमची ऊसापासून त्याच्या रसापासून साखर तयार होती, हा तर मेन प्रोडक्ट झाला. जे बगॅस आहे, बगॅस तयार झालेलं ते जाळण्यासाठी वापरलं जातं, खत म्हणून वापरलं जातं. त्याचबरोबर जे वीज निर्मिती आहे, वीज निर्मितीसाठी देखील वापरलं जातं. आणि तिथं अशी परिस्थिती झाली की खूप बगॅस शिल्लक राहायला लागलं, त्यामुळं जी वीज निर्मिती होती MSEBला दिली तर MSEB काय करायला लागली? पैसे दिना झाली. पैसे दिना म्हणून त्यांनी आणखीन डोकं लढवलं आणि त्याच्यावरून आयर्नचा, स्टीलचा प्लांट टाकला. जे स्टीलचं शुद्धीकरण हे त्या ठिकाणी होतं, कर्नाटकमधून ते रॉ मटेरियल आणलं जातं आणि ते शुद्ध करून त्या ठिकाणी विकलं जातं. म्हणजे इकडं जे लाईट जी तयार होत होती ती सुद्धा त्याचं सुद्धा युटिलायझेशन केलं आणि त्याच्यापासून स्टील बनवायचं त्या ठिकाणी काम केलं जातं. आणि हे जे मी आत्ता नवीन सांगतोय, आता तुम्हाला माहिती आहे CNG खूप जिव्हाळ्याचा विषय आहे, कमी पैशात फिरायलेत. बरोबर आहे, एक व्हिडिओ पण बघितला, ते रील्स फिरतात बघा. एका मुलीला बघायला गेलेला असतो मुलगा आणि मग विचारणं होते आणि त्यावेळेस ती मुलगी विचारते त्याला, तुमच्याकडे गाडी कुठली आहे? पहिल्यांदा घराचं अंतर विचारते किती आहे, तर ती म्हणते 20 मिनिट लागते जायला कामाच्या ठिकाणाहून घरी जायला. आणि पुन्हा मुलगी विचारते तुमच्याकडे गाडी कुठली आहे, तर ते तो मुलगा सांगतो CNG. CNG म्हणल्याबरोबर ती मुलगी म्हणते मला लग्न करायचं नाही. का करायचं नाही? तर जायला 20 मिनिट आणि CNG भरायला 2 तास. बरोबर आहे, पण लक्षात घ्या CNG हा आपल्याला परवडेबल आहे. बरोबर आहे, आता हा CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आहे. समजतंय? मिथेनच आहे, त्याला कॉम्प्रेस केलेलं आहे. बरोबर आहे, आता इथं या कारखान्यानं पुढचं जे युनिट चालू केलं आहे हे CNG म्हणजेच CBG, ओके, कॉम्प्रेस्ड बायोगॅस. तो पण मिथेनच आहे, तो पण मिथेनच आहे, पण हा बायोलॉजिकल वेनं तयार केला जातो. आता बघा, त्या कारखान्यात एक गोष्ट अशी होती की हा जो स्पेंट वॉश आहे तो स्पेंट वॉश ह्या ज्या मोठ्या टाक्या आहेत ह्या मोठ्या टाक्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यापासून बायोगॅस तयार होत होता. बायोगॅस तयार झाल्यानंतर हा बायोगॅस फक्त जाळण्यासाठी वापरला जायचा. पण त्या बायोगॅसमध्ये काय असायचं? H2S असायचं, CO2 असायचं आणि मिथेन असायचं. कुठले कुठले घटक असायचं? H2O, मिथेन आणि CO2 हे घटक असायचे. मग हे घटक डायरेक्ट बायोगॅस बर्न केल्यामुळं CO2 वाया जायचा आणि
H2S पण वाया जायचं, बरोबर आहे. मग त्याच्यावर आता पुढचं त्यांनी सोल्युशन काढलं. तुम्ही ऐकलं असेल कोविडच्या काळात हा जो धाराशिव साखर कारखाना आहे, त्या धाराशिव कारखान्यानं ऑक्सिजन सप्लाय केला होता. आपल्याला मेडिकल ऑक्सिजनची गरज होती, त्यावेळेस ऑक्सिजन सप्लाय केला. तर त्या ठिकाणी मॉलिक्युलर सीव्ज वापरून त्या ऑक्सिजनचं काय केलेलं होतं, प्युरिफिकेशन केलेलं होतं आणि तो मेडिकल ऑक्सिजन म्हणून आपल्याला सप्लाय केलं. तर त्याच धर्तीवर यांनी काय केलं, ह्या मॉलिक्युलर सीव्जचा वापर करून हे त्यांनी घटक काय केलेत, वेगळे केले. म्हणजे यात फक्त बर्निंग होऊन जो मिथेन भेटायचा, लॉस कशाचा व्हायचा, H2S चा व्हायचा, CO2चा व्हायचा, आता हे तिन्ही घटक त्या ठिकाणी काय करायला चालू केले, वेगवेगळे. म्हणजे जो CO2 वाया जात होता तो पण गॅस म्हणून तो कलेक्ट केला जायला, मिथेन जो आहे तो सेपरेट होऊन काय म्हणून विकला जायला, CBG. आत्ताच धाराशिवच्या जवळ एक CBG चा पेट्रोल पंप जो आहे हा तो तयार होतोय आणि कमर्शियली तो आता तुम्हाला तिथं भेटायला चालू होईल. म्हणजे तिथून त्याचं उत्पन्न चालू झालं. जो H2S आहे तो H2S सल्फर फर्टिलायझर म्हणून वापरला गेला. म्हणजे एक ना एक उपपदार्थ हा काय केला जातोय, वापरला जातोय आणि त्याचं रूपांतर कशामध्ये केलं जातंय, पैशामध्ये केलं जातंय. म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे लक्षात घ्या. आणि परवाच मी फेसबुकला पाहिलं, हे जे डिस्लरी आहे त्यांची, जे अल्कोहोल तयार होतं, तर ते अल्कोहोल तयार करण्यासाठी जी फर्मेंटेशन प्रोसेस आहे, त्या फर्मेंटेशन प्रोसेससाठी इंजिनिअरिंगचा एक मुलगा धाराशिवचा तो त्यांना गाईडन्स करतोय. तो त्या ठिकाणी pH किती मेंटेन ठेवायचा, मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी कशा वाढवायच्या याच्याविषयी कन्सल्टन्सी करतोय आणि त्याच्या माध्यमातून त्याला काय मिळत आहेत, पैसे मिळत आहेत. आणि कारखान्याचा फायदा काय, त्यांचं जे वेस्ट जात होतं, अल्कोहोल कमी प्रमाणात तयार होत होतं, त्याचं काय झालं, प्रमाण वाढलेलं. म्हणजे हे उपपदार्थ तिथं काय तयार होतं, स्पिरिट होतं, अल्कोहोल होतं, रम होतं, इट डिपेंड्स ऑन द प्युरिटी. ओके, त्याच्यापासून ॲसिटिक ॲसिड, केमिस्ट्रीची मुलं आहेत, ही नावं ऐकलीत का, बरोबर आहे, आपल्याशी निगडीत आहेत का, आणि ही कुठं आहे, हे सगळं आपल्या आसपासच्या परिसरात आहे. मला सांगायचा मुद्दा काय, लक्षात घ्या मित्रांनो, की या ज्या प्रोसेस आहेत हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं माहीत असले पाहिजेत. आता मी हे साखर कारखान्याच्या बद्दल सांगितलं तुम्हाला, तुमच्या शेतात जी उत्पादनं आहेत त्याच्यापासून आपण काय करू शकतो, त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो. सोपं तुम्हाला मगाशीच मी सांगितलं की ते जे स्लरी आहे, चित्राव काय करत होते, स्लरी टाकत होते, त्याच्यासाठी सुद्धा आज लोक पैसे द्यायला तयार आहेत. कारण एकरी ऊसाचा जर तुम्ही आत्ता बघितलं तर 50-55 टन ॲव्हरेज पडतं आणि अशा गोष्टी वापरणाऱ्या लोकांना ॲव्हरेज किती पडतं, 80-90-100-110 असं ॲव्हरेज पडतं. म्हणजे दुप्पट जर उत्पन्न होत असेल तर त्याच्या माध्यमातून निश्चित खूप चांगल्या पद्धतीनं तुमचं अर्निंग हे होऊ शकतं. त्यामुळे एकच या ठिकाणी तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही शिकत असताना, प्रॅक्टिकल करत असताना, थिअरीच्या कन्सेप्ट शिकत असताना, जसं 3 डेट्समध्ये आमिर खाननं ज्या पद्धतीनं सांगितलं, ज्या पद्धतीनं नॉलेज घेणं अपेक्षित आहे, तुम्ही जर ते घेतलं तर तुम्हाला नोकऱ्या हुडकायची गरज पडणार नाही. रिसर्च इनोव्हेशन काय हे दुसरीकडे बघायला जायची गरज नाही. इथं घरी बसल्या तुम्ही या सगळ्या गोष्टीत सहभागी होऊ शकतात, चांगल्या पद्धतीचं तुमचं अर्निंग हे वाढवू शकतात. त्यामुळे या पद्धतीच्या व्हिजिट तुम्ही करणं, या पद्धतीनं तुमचं शिक्षण घेणं हे खूप गरजेचं आहे. तर या संदर्भात या टॉपिकच्या नुसार त्यामुळंच या ठिकाणी आपण सायन्स, इनोव्हेशन्स आणि त्याच्या माध्यमातून अपॉर्च्युनिटीज हे मी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुमच्यासमोर केलेला आहे. मला या ठिकाणी आपले आयोजक, सुरुवातीला मी सर्वांची नावं घ्यायला विसरलो, आमचे गुरुवर्य आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सुनील जाधव सर, आमचे मित्र या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर महेश कुमार माने सर, नलावडे सर, आमचे मित्र घुमरे सर, सचिन चव्हाण सर, ह्या सर्वांनी या ठिकाणी मला बोलवलं, तुमच्याशी संवाद साधायची संधी दिली. तुम्हाला भूक खूप लागलेली होती पण त्याचा न विचार करता मी आणखीन जास्त लागू दिली आहे. दुसरी पण भूक लागली आहे तुम्हाला आता लक्षात असू द्या, आणि ती महत्त्वाची आहे जी तुम्हाला उद्याची भाकरी देणार आहे, त्यामुळं ती भूक लक्षात ठेवा. ही काय दररोजचीच आहे, बरोबर आहे. त्यामुळं तुम्ही त्या पद्धतीनं निश्चित अभ्यास कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.
झाली हा चांग चांगलं चांगलं बडाची वडी म्हणून गाव आहे तिथं उसाच असे भरपूर आहेत सर. आपण बघितलं ना काम करणं त्या वेळ जरी झालेला असला तरी आपलं कर्तव्य आहे की आपण आपल्याला जे ज्ञानाचा ठेवा त्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे त्यांचं हृदयापासून आभार व्यक्त करणं आपलं काम आहे. त्यासाठी मी चव्हाण सरांना इथं आमंत्रित करतो. धन्यवाद सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर व राघव शिंदे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने सी व्ही रमन लेक्चरसाठी आज आपल्यामध्ये अतिशय चांगले असे वक्ते आपल्याला लाभले होते. त्यातल्या पहिल्या सेशनमध्ये आदरणीय ताटे सर बलबीम कॉलेज बीडवरून आपल्यामध्ये आले होते. अतिशय उपयुक्त असं लेक्चर त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना दिलं. मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं व सर्व टीमच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो व सरांनी दिलेल्या लेक्चरचा निश्चितच आमच्या विद्यार्थ्याला फायदा होईल. तसेच दुसऱ्या सेशनमध्ये आपल्याला आमचे मित्र आदरणीय देशमुख सर आर पी कॉलेज धाराशिव इथून आले होते. त्यांनी देखील आमच्या विद्यार्थ्याला अतिशय उपयुक्त व अतिशय सोप्या भाषेमध्ये जे सायन्सबद्दल इनोव्हेशन आहेत अपॉर्च्युनिटीज आहेत याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं. आमच्या विद्यार्थ्याला ते निश्चित आवडेल. त्यांचं पण मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं धन्यवाद मानतो व आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय जाधव सर यांनी देखील आमच्यासाठी व्यासपीठ व्यासपीठ उपयोग करून दिला त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच आय क्यू एस सी कोऑर्डिनेटर माने सर हे यांचा देखील मी महाविद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसेच सायन्स फोरमचे कोऑर्डिनेटर आदरणीय घुमरे सर हे देखील यामध्ये उपस्थित होते. त्यांनी देखील हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचाही आभार व्यक्त करतो. तसेच सूत्रसंचालन करणारे विभाग गणिताचे विभाग प्रमुख नलवडे सर यांचं पण मी सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच जे आजचे खरे उपस्थित होते ते म्हणजे आमचे विद्यार्थी सकाळपासून उपस्थित राहिले अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी लेक्चर ऐकलं त्यांचा पण मी आभार व्यक्त करतो व आजचा कार्यक्रम संपला असा